भगवतीपुर येथे व्यापारी असोसिएशन व सुसंवाद मंच तसेच जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मस्जिद जागा मालपाणी उद्योग समूहाचे संचालक व गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांचे व्याख्यान कोल्हार भगवतीपुर येथील नवीन जैन स्थानकात आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी समस्त ग्रामस्थ कोल्हार भगवतीपुर हे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हार भगवतीपुर येथील ग्रामस्थांनी डॉक्टर संजय मालपाणींचे फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सुसंवाद मंच, व्यापारी असोसिएशन आणि जैन समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून एक सुंदर संध्याकाळ या ठिकाणी साजरी होते आहे आणि त्यात सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मनापासून मी या तिन्ही संस्थांचे आभार मानतो, या तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. ज्यावेळेस सुसंवाद मंचचे सगळे सहकारी दुसऱ्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला माझ्याकडे आले होते त्यावेळेस मी फक्त ऐकण्याच्या भूमिकेत होतो आणि ते आपल्या संस्थेविषयी सांगण्याच्या भूमिकेत होते आणि त्यांनी ज्या ज्या काही गोष्टींची माहिती दिली आणि सुसंवाद मंचाचं जे काम आहे आणि विशेषतः व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून चालणारे विविध प्रयोग आहेत ते ऐकल्यानंतर माझ्या मनात आलं की किती मस्तीत जगतायत ही माणसं, यांना काय आपण सांगणार वेगळं. काही लोक मस्त जगत असतात, काही लोक सुस्त जगत असतात आणि काही लोक व्यस्त जगत असतात. व्यापारी माणसं मी सगळीकडे जात असतो, व्यापारी असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतो. व्यापारी मंडळींकडे गेलं तर दुकानी जर गेलं त्यांच्या तर ते म्हणतात घनी मंदी आहे आणि घरी जर गेलं त्यांच्या म्हणजे आपल्या अनुपस्थितीत जर ते काय सांगतात घरी गेल्यानंतर म्हणजे ते घरात एंट्री करतात तेव्हाच घरच्यांनी ओळखावं की भयंकर थकून आलेले आहेत, केवढं काम पडलं आज या माणसाला. आता जिथं चिटपाखरू येत नाही, माशी फिरकत नाही असे डायलॉग दुकानात बसून मारणारा माणूस घरी जाताना मात्र इतका थकल्यासारखा आविर्भाव घेऊन का जातो याचं कोढं न उलगडणार आहे. पण ती माणसं व्यस्त असतात, काही माणसं सुस्त असतात, काही व्यस्त असतात आणि कोल्हारमध्ये मात्र ती मस्त असतात. आणि म्हणून खरं मस्तीत जगणाऱ्या माणसांना भेटायला मी या ठिकाणी आलो. मस्तीची काय डेफिनेशन आहे, कसं जगावं, तर मस्तीची डेफिनेशन सिंपल आहे, हसत जगावं. छान घरात जाताना असं उगीच उदास असल्यासारखं जाण्यात काही पॉईंट नाही, छान हसत हसत जावं. आजपासून एक रूल करा बरं का, घरी एंट्री करताना मस्त हसत जायचं आणि तुम्ही सगळ्यांनी तो रूल फॉलो होतोय की नाही हे चेक करायचं. मी ज्यावेळेस विचार करायला लागलो की हसणं हा एक साधा दागिना माणसाचा, एक पैसा लागत नाही त्याला, काही खर्च येत नाही त्याला, परंतु हा दागिना प्रत्येकाला दिलेला आहे, येतानाच दिलेला आहे आणि तो जो दागिना आपण घेऊन मिरवत असतो त्या दागिन्याचा कितपत आपण तो दाखवतो का आपण दागिना, तर फार रेअरली दाखवतो. मग हसण्याचं जर मॉडेल कोण आहे असा जर विचार केला की हु इज द रोल मॉडेल, की जो हसतोय कायम हसतोय असं रोल मॉडेल कोण, तर मी जितू शेटनं विचारलं तुम्हाला काय वाटतं, ते म्हणाले दुबईला आम्ही गेलो ना त्यावेळेस जी एअर होस्टेस होती ना ती एअर होस्टेस म्हणजे मॉडेल म्हणाले. अहो ती स्माईलच करायची कायम. म्हटलं तुम्ही घरी नाही ना बोलला हे आल्यानंतर, घरी बोलायची हिंमत नाही. ते घरी जर येऊन सांगितलं असतं की काय ती एअर होस्टेस होती हो, काय सारखी स्माईल करत होती, नॉनस्टॉप स्माइलिंग होती, तर उत्तर काय मिळेल आपल्याला, म्हणजे मी काय रडत असते का. त्यामुळे घरी असले विषय शक्यतो जितूशी टाळतात. पण त्यांनी मला सांगितलं की रोल मॉडेल जर घ्यायचं असेल तर ते एअर होस्टेस, म्हणजे ती नॉनस्टॉप इथून दुबईला जाण्याचा जो काही 2.5 तासाचा जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये एकही क्षण एअर होस्टेस ही काही न हसता समोर दिसली नाही.
मी त्यांना विचारलं, म्हटलं जितू शेठ यू आर रॉंग, हे रोल मॉडेल नाही होऊ शकत, कारण तुम्ही ज्या सीटवर बसला होता त्या सीटवर येतानाच्या एअरहोस्टेसचा चेहरा तुम्हाला दिसायचा, पण जातानाच्या एअरहोस्टेसचा चेहरा दिसायचा का तुम्हाला? नाही म्हणे. म्हटलं तुम्ही जर फ्रंट सीटवर बसला असता आणि मागे वळून पाहिलं असतं तर आपल्या केबिनमध्ये जाणारी जी एअरहोस्टेस असते ती स्माइलिंग नाही दिसत, ती फक्त लोकांच्या समोर असते, ग्राहकांच्या समोर असते तेव्हा स्माइलिंग असते. मग छान हसण्याचं आणि कायम हसण्याचं रोल मॉडेल कोण असू शकतं? साधारणपणे 2-2.5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, आम्ही मुंबईच्या एका शिबिरामध्ये होतो आणि स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणजे किशोरजी व्यास आपल्या जिल्ह्यातले बेलापूरचे आहेत, तुमच्यापैकी बरे बहुतेकांना माहितही असतील. तर त्यांनी एक त्यांचं प्रवचन संपलं आणि त्यांनी सहज प्रश्न विचारला की इतकं सुंदर गीतेवरचं विवेचन मी केलं तर गीतेविषयीची जिज्ञासा किती लोकांच्या मनात निर्माण झाली आणि संपूर्ण 18 अध्याय गीतेचे पाठ करावेत असं कुणाला वाटलं? मी पटकन हात वर केला कारण मी भारून गेलेलो होतो. आपण एखाद्या गोष्टीने भारावून जातो त्यावेळेस स्वाभाविकपणे असं घडतं आणि मला असं वाटलं होतं की सगळं सभागृहच भारावून गेलेलं असणार आहे आणि त्यामुळे बहुतेक लोक वर हात करणार आहेत, त्यामुळे मी पटकन हात वर केला आणि इकडं तिकडं पाहिलं आणि इकडं तिकडं पाहिल्यावर माझ्या लक्षात असं आलं की मी एकटाच होतो हात वर करणारा. आता माझ्या हात एवढा जोरात वर केलेला होता की तो सगळ्यांना दिसलेलाही होता, आता तो मध्येच खाली घेणंही बरोबर नव्हतं, त्यामुळे मी विचार असा केला की आता एवी देवी हात वर केलेलाच आहे आपण, तर आपण प्रयोग करून पाहायला पाहिजे, प्रयत्न करून पाहायला पाहिजे. आणि म्हणून 2 वर्षांपूर्वी साधारणपणे हा प्रयत्न मी सुरू केला आणि सकाळी फिरण्याच्या कालखंडामध्ये आपल्या मोबाईलवर किंवा पुस्तक हातात घेऊन ते वाचायला सुरुवात केली, पाठ करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला ते वाचत असताना, ते पाठ करत असताना त्याच्या बरोबरीनं मी अन्य पुस्तकं त्या संदर्भातली वाचायला लागलो आणि ती पुस्तकं वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण मॅनेजमेंटची आजपर्यंत एवढी पुस्तकं वाचलेली आहेत पण सगळ्या मॅनेजमेंटच्या पुस्तकांचा जर गुरु कोण असेल तर ती भगवद्गीता आहे असं मला वाटायला लागलं. याचं कारण पर्सनल मॅनेजमेंट, व्यक्तिगत व्यवस्थापन कसं करावं याचं सुंदर पुस्तक ते आहे, त्याचं विवेचनही वाचलं पाहिजे कारण संस्कृतमध्ये ते कळत नाही. वेगवेगळी 75 पुस्तकं माझ्या खोलीमध्ये सध्या भगवद्गीतेची आहेत, अजून माझा पूर्ण झालेला नाही उपक्रम तो, पण 17 अध्याय पाठ झाले, शेवटचा एकच माझा आता शिल्लक राहिला आहे. मागच्या 2 वर्षात मी एवढं काम पूर्ण केलं आणि त्या संदर्भातलं वाचन केलं, त्यातून मला जे मिळालं ते तुमच्यासमोर या निमित्तानं सांगण्याचा माझा उद्देश आहे. वयाची 50 वर्ष मी येत्या या जुलैमध्ये पूर्ण करणार आहे, तोपर्यंत किमान 50 ठिकाणी जाऊन हा विषय सांगावा असं मनातल्या मनात मी संकल्प केला की हे जे पर्सनल मॅनेजमेंटचं व्यवस्थापन आहे, सोडून द्या तो धर्मग्रंथ आहे की काय, मला काही घेणं देणं नाही, तो हिंदूंचाच आहे का, बिल्कुल घेणं देणं नाही, त्याच्यात एकाही ठिकाणी हिंदू हा शब्द नाही, तो वैश्विक ग्रंथ आहे, भारतानं जगाला दिलेली ती देणगी आहे. आणि म्हणून तर मोदीजी जिथे जातील तिथे गीतेचं एक पुस्तक तिथल्या राष्ट्राध्यक्षांना भेट करतायत, कारण त्यामधलं जे व्यवस्थापन सांगितलेलं आहे ते व्यवस्थापन कमालीचं आहे. हे व्यवस्थापन कृष्णानं सांगितलं आणि पहिल्या अध्यायामध्ये, एकूण जे 18 अध्याय त्यात 700 श्लोक आहेत, त्यातला जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायामध्ये कृष्णाच्या तोंडी एकही शब्द नाही, एकही वाक्य नाही, तो फक्त ऑब्झर्व करतोय, तो पाहतोय. आपला प्रॉब्लेमच हा असतो, आपण ऑब्झर्व करत नाही, आपण पाहत नाही, आपण ऐकून घेत नाही, आपण डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त गोंधळ आपल्या आयुष्यात जर कुठे निर्माण होत असतील तर ते त्यामुळे होतात की आपण ऐकून घेतलेलं नसतं आणि आपण डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. बरोबर आहे की नाही मी सांगतो ते, म्हणजे यांचा अनुभव तुम्हाला असा येतो की नाही, हे ऐकूनच घेत नाहीत का, हे डायरेक्ट सुरू होतात. आणि यांचा पण तुम्हाला हाच अनुभव येतो की नाही, मग असा जर अनुभव असेल तर आपल्याला पहिली गोष्ट तरी समजली पाहिजे की पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण एक शब्द बोलला नाही, ही वॉज जस्ट ऑब्झर्व्हर, तो फक्त पाहत होता काय चाललंय. मग इकडे इतकी सेना आहे, इकडे इतकी सेना आहे, एकूण 18 अक्षोहिणी सेना गोळा झाली, इकडे कौरवांकडे 11 अक्षोहिणी होती, इकडच्या बाजूला 7 अक्षोहिणी पांडवांच्या बाजूनी सेना होती, इकडे रथी होते, इकडे रथी होते, तिकडे महारथी होते, इकडे अतिरथी होते, आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रथांमध्ये बसून ही सगळी मंडळी वेगवेगळे शंख हातांमध्ये घेऊन ते शंख फुंकायला त्यांनी सुरुवात केली. कृष्ण फक्त पाहत होता की काय चाललंय. त्या अर्जुनानं रथ मध्ये आणायला सांगितला, त्यानं तो रथ मध्ये आणला, ते सगळं दृश्य पाहून अर्जुन खाली बसला आणि तो म्हणाला की मला काही हे युद्ध खेळायचं नाही. सो ही स्टॉप, तो खालीच बसला. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीची 1-2 श्लोकांची प्रस्तावना झाल्यानंतर मग साधारणपणे 3-4 श्लोकामध्ये कृष्ण बोलायला सुरुवात करतो.
आणि कृष्णाची जी पहिली ओळ आहे ती पहिला श्लोक सोडून देऊ कारण तो परत प्रस्तावनेसारखा आहे, पण खऱ्या अर्थानं उपदेशाला जो सुरुवात करतो त्या उपदेशाच्या सुरुवातीचे जे शब्द आहेत ते अतिशय बोचरे आहेत, अतिशय काटेरी शब्द आहेत. काय शब्द आहेत ते? क्लेब्यम मास्म गमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोतिष्ठ परंतप. यातल्या क्लेब्य शब्दापासूनही सुरुवात झाली. हा क्लेब्य शब्द जो आहे त्या शब्दाचा अर्थ आहे नपुंसक. म्हणजे पहिलीच अर्जुनाला शिवी हसडलेली आहे अर्जुनानं कृष्णानं आणि त्याला सांगितलंय हे नपुंसकांसारखं वागणं तू बंद कर. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम किती टोकदार शब्द आहेत. हे तुझं क्षुद्र असलेलं हृदय दौर्बल्य बाजूला सार. एखाद्याला क्षुद्र म्हणणं, एखाद्याला तू नपुंसक आहे असं म्हणणं म्हणजे किती काटा टोचला असेल. आणि त्याचं ते सगळं जे बोलणं आहे ते पूर्ण झाल्यानंतर संजय म्हणजे मी नाही बरं का तो, त्याला दूरदृष्टी लाभलेला ते एक पात्र आहे. त्या चौघांचा जो संवाद आहे गीतेमध्ये त्यात एक धृतराष्ट्र आहे ज्याला डोळे नाही आहेत. दुसरा जो आहे तो संजय आहे. या संजयाला दृष्टी दिव्य दृष्टी प्राप्त आहे, तो लांबचं पाहू शकतो. आणि अर्जुन आणि कृष्ण अशा चार लोकांमधला तो संवाद सुरू आहे. तर तो संजय जो आहे जो धृतराष्ट्राला तिकडे काय चाललंय धर्मक्षेत्रावर त्या कुरुक्षेत्रावर याचं वर्णन करून सांगणारा तो संजय, तो त्या धृतराष्ट्राला सांगतो की अशा पद्धतीचं हे युद्ध आता सुरू होणार आहे. शंख वाजतायत, रणभेऱ्या वाजायला सुरुवात झालेली आहे, दोन्ही बाजूंचे झेंडे वर यायला सुरुवात झालेली आहे, शस्त्र वर यायला सुरुवात झालेली आहे. आणि अर्जुन खाली बसलेला आहे आणि हा कृष्ण अर्जुनाला समजावतोय काहीतरी सांगतोय आणि त्याला ते ऐकू पण येत असतं, त्यामुळे ती लाईव्ह कॉमेंट्री चाललेली असते. क्लैब्यम वगैरे ते सगळे शब्द सांगितल्यानंतर पुढे तो सांगतो की पण कृष्णाचा चेहरा आत्ता कसा आहे या संदर्भात थोडीशी मी तुम्हाला माहिती देतो. आणि मग त्यांना कृष्णाचा चेहरा कसा आहे याची माहिती द्यायला सुरुवात केली. एव मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप नयोत्स्य इति गोविंदम उक्त्वा तुष्णिम बभूवह. मी हे युद्ध करणार नाही, न योत्स्य इति गोविंदम, गोविंदा मला हे जमणार नाही असं म्हणून तो खाली बसला. तमुवाच ऋषिकेश, आणि त्याचं हे सगळं मनाची ती दुर्बल अवस्था झालेली पाहिल्यानंतर या ऋषिकेशानं म्हणजे कृष्णानं तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोर उभयोर मध्ये विषीदंत मिदम वचः. ही बॉडी लँग्वेज काय आहे कृष्णाची या संदर्भातला हा श्लोक गीतेमध्ये संजयानं सांगितला. प्रहसन्निव भारत, तो हसत हसत हे सगळं बोलतोय. इज इट पॉसिबल की एखाद्याला तू नपुंसक अशी शिवी देत असताना हसत हसत ही शिवी द्यायची, हे पॉसिबल आहे का? पण तुम्ही जर महाभारत सिरियल पाहिली असेल तर कोणतीही सिरियल तुम्ही पहा, मग अगदी ती काही वर्षांपूर्वी झालेली पहा किंवा मध्ये सुरू आहे ती पहा, या प्रत्येक सिरियलमध्ये कृष्ण हा जो दाखवलेला आहे तो कायम स्मितहास्य करता कृष्ण आपल्याला पाहायला मिळतो. आणि युद्धाच्या त्या मैदानावर तो मस्तीत आहे, तो आनंदात आहे, तो हसतोय आणि हसता हसता तो त्याला सांगतोय की तू नपुंसक आहे. अशी शिवी देणं, आपल्या दुकानातल्या एखाद्या माणसाला आपण रागावतो, त्याचं काम धड नसतं म्हणून त्याला रागावतो, आपली त्यावेळेस झालेली मनोदशा याचा विचार करा. किंवा घरी आल्यानंतर घरी घरून सांगितलं गेलेलं काम आपण विसरलेलो असतो, अशा वेळेस घरून बोलणारी जी बोलणी असतात, घरून मिळणारी बोलणी ती ऐका. आणि त्यावेळेस तुमची होणारी मानसिकता, काय येताना हे घेऊन या सांगितलं होतं पण तुम्ही विसराळूच, काय ऐकतच नाही तुम्ही, या कानाने ऐकतात त्या कानाने सोडून देतात, हे सगळं सांगत असताना आपली होणारी मनोदशा आणि आपल्या चेहरा त्यावेळेस कसा असतो, पुढच्या वेळेस असं जेव्हा केव्हा घडेल तेव्हा एक आरसा जवळ ठेवायचा आणि लगेच पाहायचं, लगेच पाहायचं की आपण कसे दिसतो, आपण प्रहसन्न, आपण प्रसन्न चित्त आहोत का, की आपला चेहरा लाल झालाय, की आपण थरथरतोय, की आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, की आपल्या शब्दांमधल्या आवाजाच्या सोबत सोबत आपली हृदयगती वाढलेली आहे, काय नेमकं घडलंय हे तातडीनं लगेच नाही आरसा असला तर इथं हात लावून पाहायचा. इथली जर वाढलेली असेल ना टिक 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 ते समजायचं की गडबड झालेली आपली.
आपण कूल नाही, आपण प्रहसन्निव नाही. अल्टिमेट मस्ती ही आहे की जेव्हा आपण क्रोधात असू तेव्हा सुद्धा चेहऱ्यावर आपलं हास्य असेल. ही मोमेंट ज्या क्षणी आपण साधू त्या क्षणी मला वाटतं एनलाइटनमेंट महावीरासारखं आपलं झालेलं असेल, की आपणही सजग झालेलो असू. सजगता हे त्यातलं महत्वाचं कारण आहे की महावीर कायम सजग आहेत, ते निद्रेत नाही आहेत. आपण जागे असतानाही आपलं अंतर्मन निद्रिस्त असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड हे अनकॉन्शियस असतं, आणि त्यामुळे आपण असं बोलून जातो, अथवा तत्वा बोलतो. विशेषतः मुलांच्या समोर बोलताना तर ते फार होतं, कारण मुलं म्हणजे हक्काची असतात आणि आपण पालक नसतो ना, आपण मुलांचे मालक असतो. त्यामुळे आपण असं भडाभड मुलांसमोर सगळी आग ओकून मोकळे होतो, मुलाला कमी मार्क मिळाले आणि मुलगा रिझल्ट शीट घेऊन घरी आलाय, गणितामध्ये अगदीच काठावर पास झालाय, आणि आईनं रिझल्ट शीट पाहायचं आणि पुढच्या वेळेस असं जेव्हा केव्हा घडेल तेव्हा हसत हसत म्हणायचं की अरे वा गणितात 36 पडले, वा पहा जमेल का पहा. तुमच्या चिडण्यानं मार्क बदलणार नाही, ते नक्की आहे ना. तुमच्या चिडण्यानं मार्क बदलणार नाही आहेत, उलट पक्षी तुमच्या चिडण्यानं त्याची मनोवृत्ती कुठेतरी खाली जाणार आहे आणि त्याला गणिताविषयी अजून भीती निर्माण होणार आहे. मग तिथे असं सांगता येईल का आपल्याला की डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाही, अरे मस्त आहे, पुढच्या वेळेस आपण अजून जोरात तयार करू, छान मार्क मिळतील, डोंट वरी, हे आपल्याला सांगता येईल का? आणि हे स्माइलिंग फेसनं, हे स्माइलिंग फेसनं, हे हसत हसत जर आपल्याला सांगता आलं तर खरं आपल्यातली मस्ती जागी झाली असं समजायचं. पण सध्या परिस्थिती बिकट आहे, कोणाची मस्ती कुठं आहे याचा भरोसा सध्या राहिलेला नाही. मस्ती जिंदा दिलीमध्ये आहे, जिवंत राहण्यामध्ये. जिंदा दिल म्हणजे, दिल म्हणजे हृदय, आणि जिंदा म्हणजे काय? जिवंत. हृदय जिवंत असणं म्हणजे जिंदा दिल असणं. हृदय गती ज्या क्षणी बंद पडेल त्या दिवशी माणूस मृत घोषित होतो. मग नावाने कोणी हाक मारत नाही, हे बॉडी इकडं आणा म्हणतात, बॉडी, माणूस गेला, फक्त बॉडी आणा म्हणतात, कारण तो मुर्दा दिल आहे. आपण जिवंत असून मुर्दा दिल राहतो का? स्वतःला प्रश्न विचारायचा. जर आपल्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं असेल तर समजायचं आपण मुर्दा दिल झालेलो आहे. आपलं अंतर्मन हे कॉन्शियसनेसनं वर आणणं ही खरी जिंदा दिली आहे. त्यातला विवेक कायम जागा ठेवणं ही जिंदा दिली आहे. पण आम्हाला जी मस्ती दिसते ना, ती मस्ती आम्हाला फक्त दिसण्यामध्ये दिसते, की मी कसे दिसते. आमच्याकडे एक शिक्षक जोडपं आहे, मी त्यांच्या कायम घरी जात असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरातल्या बऱ्याच गोष्टी मला माहीत असतात. त्या काही गोष्टी आज जाता जाता सांगणार पण आहे मी. एक दिवशी आमच्या त्या मॅडम घरी आल्या आणि त्यांनी सरांना विचारलं की सर सर मी आज कशी दिसते. सरांनी असं पाहिलं, सर म्हणे काय झालं आज? काय म्हणे, मी आज ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आले. आणि मग पुढे सर म्हणाले, बंद होतो की काय मग ब्युटी पार्लर? तुम्हाला सांगतो कार्यक्रमच झाला, घरामध्ये आग लागलेली होती त्या दिवशी. आणि नुसत्या महिला नाही बरं का, आमच्याकडे पुरुष म्हणजे कॉलेजमध्ये जाणारे तर सोडून द्या, कॉलेजमध्ये आता मी आता चेअरमन मी जात असतो कॉलेजवर आणि गंमत पाहत असतो आजकाल काय काय फॅशन आल्यात, फाऊन थक्क व्हायला होतं. म्हणजे एखाद्या चांगल्या शेतामध्ये एखादी बकरी सोडून द्यावी आणि तिने एकाच बाजूचं शेत खाऊन टाकावं आणि उरलेलं तसंच राहावं अशी परिस्थिती आहे. काही काही दोन्ही बाजूंनी बकऱ्या सोडलेल्या, इकडून पण आणि इकडून पण. आणि अलेक्झांडर द ग्रेट वरतून फक्त तुरा निघालेला. पण कॉलेजमधल्या मुलांचंही आपण समजू शकतो, कारण कॉलेजमध्ये गेलेली मुलं त्यांची केस जरा गडबडलेली असते ना, म्हणून त्यांचे केस पण गडबडतात. पण मी चांगले प्रौढ झालेले पण पाहतो. आता वयोमानानुसार परमेश्वर त्यांचं छप्पर उडवतो आणि हळूहळू इथून ते मागे जायला लागतं. त्यावेळेस ते वाचवण्यासाठी आणि छप्पर उडालेलं झाकण्यासाठी काय काय नानाविध उद्योग मंडळी करतात. म्हणजे एका बाजूची झालर पूर्ण वाढवून इकडून तिकडे टाकतात. पहा तुम्ही काय पोरांना नावं ठेवता हो, काय मुलांना नाव ठेवण्यात मजा नाही. मी कोल्हारमधलं नाही बोलत आहे, मी आमच्याकडचं बोलतो. पण
छान दिसावं आणि दिसलंच पाहिजे छान. जे टाकतायत ना त्यांच्यासाठी खरं टाळ्या वाजवा एकदा, किंवा जिंदातील आदमी आहे. आपण जवान होत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं ही जिंदादिलीच आहे ना, त्यात काय वाईट आहे. त्यामुळे जे जे हे सगळं करतात त्यांच्याविषयी आनंद असला पाहिजे की ते खरं जगतायत, जीवन मस्त राहत आहेत, छान राहत आहेत, ते जीवन जगत आहेत. पण केवळ छान दिसणं म्हणजे जिंदादिली आहे का, तर तसं नाही आहे. आता मी मुंबईला गेलेलो, गाडी चालली होती अशी सिग्नल लागला, शेजारची गाडी उभी राहिली. आता मी थोडी काच खाली केली, म्हटलं फ्रेश हवा येऊ द्या, आतमध्ये काच खाली केली. शेजारच्या गाडीमध्ये एक भिकारी तिकडच्या बाजूनं, म्हणजे जोडपं चाललेलं होतं गाडीमध्ये, इकडे नवरा ड्रायव्हिंग करत होता, बायको तिकडच्या बाजूनं बसलेली होती. मी माझा ड्रायव्हर होता आणि मी डाव्या बाजूला बसलेलो होतो, त्यामुळे मला ते दिसत होतं सगळं. तर एक भिकारी आला तिथे आणि तो म्हणाला, हे विश्वसुंदरी, मुझे 100 रुपया दे दू. आता ती बाई पर्समध्ये हात घालत होती आणि पर्समध्ये हात घालता घालता इकडच्या बाजूला नवरोबा बसलेले होते, ते म्हणाले, ए त्याला 500 रुपये दे म्हणे. तर बाई साहेबांनी विचारलं, कशाबद्दल? नाही म्हणे, खरंच आंधळा येतो. आपण सुंदर दिसणं यामध्ये मजा आहे. काहींना जसं दिसण्यात मजा आहे ना, तसं काही लोकांमध्ये फिरण्यात मजा असते. म्हणजे कोल्हारमध्ये मी तेवढ्यासाठीच आलो आहे खरं का, इथल्या मंडळींना फिरावं वाटणं आणि एवढ्या कष्टांनी सगळ्यांनी दुबईला जाऊन यावं एवढ्या मोठ्या संख्येनं व्यापाऱ्यांनी. मला वाटतं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे या मंडळींचं टाळ्या वाजवत. हे जोडीनं गेले होते का सिंगल गेले होते मला माहीत नाही. हा, युरोपला जोडीनं गेले आणि दुबईला सिंगल सिंगल गेले. यांना सिंगल कधीच पाठवू नका, मी तुम्हाला सांगून ठेवतो. हे खूप मजा करतात तिकडे. म्हणजे यांनी तिकडे काय काय मजा केल्या याचे किस्से मी जेव्हा ऐकले तेव्हा मला हेवा वाटला यांचा, की काय एन्जॉय करतात, काय मस्त जिंदातील माणसं आहेत राव. आणि त्या सुसंवाद मंच किंवा तुमचे व्यापारी असोसिएशनचं खरंच अभिनंदन आहे या कामासाठी, की सगळे मिळून वेळ काढतायत आणि जातायत बाहेर आणि एन्जॉय करतायत लाईफ. उगीच पैसे आणून घरात ठेव, पैसे आणून घरात ठेव, आणि त्याचा खर्च काहीच करायचा नाही आणि अगदी असं राहायचं असं नाही. आपण या आयुष्यामध्ये आलो, आपण छान एन्जॉय केला पाहिजे, याशी दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण तुम्हाला सांगतो, आमच्याकडे आम्ही पण तुमच्याकडून थोडी प्रेरणा घेतली अशी आम्ही आमच्या काढतो, त्यामध्ये आता आम्ही त्या वस्तू बिस्तू द्यायचं बंद केलं, आम्ही ट्रिपा द्यायला लागलो, की ट्रिपा द्या. मग मागच्या वर्षी आम्ही ते वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स डिझाईन केल्या, जर मोठं टार्गेट कम्प्लीट केलं असेल तर युरोप ट्रिपला पाठवा, थोडं कमी राहिलं असेल तर त्यांना काय तुमच्या सिंगापूरला पाठवा, त्यापेक्षाही थोडं कमी असेल तर जवळच्या जवळ नेपाळ बिपाळ पाठवा, त्याहीपेक्षा कमी राहिलं असेल तर अगदीच नाही पाठवायचं असं न करता कुठं कुलू मनालीला पाठवा, आणि अगदीच काहीच घडलं नसेल तर किमान गोव्याला तरी पाठवा, असं काहीतरी आम्ही केलं होतं. आणि त्यातही त्यांचं टार्गेट कसं असेल याच्यावर सिंगल पाठवायचं की जोडीनं पाठवायचं, म्हणजे काहींना सिंगल कूप नव्हती, काहींना जोडीची कूप नव्हती. आता मी आम्ही असे सगळे उभे राहिलो वरती आणि त्या सूत्रसंचलन करणाऱ्यांनी एकेकाचा पुकारा करायला चालू केला आणि एक एक जण पुढे यायचा. आता याला युरोप डबल लागला तो असा आनंदात यायचा, असं त्या व्हाउचरला हात लावायचा, असं एक मोठ्या पोस्टवर ते आजकाल ते फ्लेक्स करतात ना, तर ते केलेलं होतं. त्याचं देताना आम्ही असं फोटोग्राफरकडे पाहायचं, आम्ही दोघांनी स्माईल केलं की फोटोग्राफर क्लिक मारायचं. फोटोग्राफर फार हुशार असतात, हसल्याशिवाय ते क्लिक मारत नाही, त्यामुळे मी हसतच राहतो कायम. तर ते हसला की तो क्लिक मारायचा, अगदी शिकार टप्प्यात आल्यासारखा नेम धरून टक्कन लगेच ते झाला, फोटो झाला की त्याला पुढे काढायचं, पुढच्याचा पुकारा झाला की तो यायचा, असा कार्यक्रम सुरू होता. आमच्याकडे एकाला गोवा डबल लागलं. अहो तो मागच्या बाजूला बसलेला गडी तो असा हळूहळू आस्ते कदम इतक्या सावकाश आला की असं वाटावं हा काय आजारी बिजारी पडला की काय. मला वाटलं रात्रीच्या प्रवासात आला आहे, जागरण झालं असेल त्याच्यामुळे कदाचित त्रास असेल. स्टेजवर आला, असं व्हाउचरला हात उदासवाना लावला, पुढं पाठोपा हसायलाच तयार नाही घडी, आणि तो हसत नाही म्हणून फोटोग्राफर फोटो काढत नाही. तर मी त्यानं विचारलं, म्हटलं, भाऊ काय आजारी बिजारी पडला की काय? नाही म्हणे, काही नाही. म्हटलं, नाही तुम्हाला काहीतरी झालंय? म्हणाला, गोवा डबल लागलं म्हणाले. मला काही कळे ना, मला क्षणभर काहीच कळलं नाही, गोवा डबल लागलं म्हणजे काय घडलं बाबा.
म्हटलं मग चांगलं ना, मी असं म्हटलं. ते मला म्हणाले अहो कसं चांगलं म्हणे, काय जोडीनं जाण्यात गोव्यात काय मजा आहे म्हणाले. हो मला करंट तेव्हा लागला. मी त्यांना लगेच सांगितलं अहो म्हटलं डबल याचा अर्थ बायकोलाच घेऊन घेतलं पाहिजे असं नाहीये, मित्राला पण घेऊन जाऊ शकता तुम्ही. अहो असं म्हटल्यावर खुदकन गडी हसला आणि कटकन फोटो काढला. फोटो काढ कोणाला कशात मजा आहे, कोणाला कशात मजा आहे. त्यामुळे मस्ती कशात आहे याची डेफिनेशन जी आहे ना ती मोठी गमतीशीर आहे. फिरण्यामध्ये तर खूपच मजा असते. आमचे ते शिक्षक जोडपजे आहे ना, त्यांचं असंच झालं. मॅडम आजारी पडल्या, मॅडम आजारी पडल्या आणि डॉक्टरांना दाखवून येते म्हणाल्या, डॉक्टरांकडे जाऊन आल्या. सरांनी विचारलं काय म्हटले डॉक्टर, मॅडम म्हणाल्या की तुम्हाला शीन फार झालाय म्हणे, खूपच काम पडलंय, तर तुम्ही आता थोडी हवा पालट करून या म्हणाले, थोडं ट्रिपला जाऊन या. आपण कुठे जाऊया म्हणाले ट्रिपला, आपण केरळचं बॅकवॉटर पाहायचं आपलं स्वप्न आहे, आपण तिकडे जाऊया का. आता सर काही बोले ना चो, ते नुसतं असे पाहत राहिले. मौनम सर्वार्थ साधनम, जर उत्तर द्यायचं नसेल तर गप्प बसून घ्यायचं, हा सगळ्यात सोपा इलाज असतो. सरांनी गप्प बसून घेतलं पण मॅडम मागं आटणारे नव्हत्या. ते म्हणाले अहो ते फार लांब पडतं का, मग आपण असं करू आपण जरा गीरच्या त्या अभयारण्यामध्ये जाऊन येऊ. तरी सर गप्पच, काहीच बोलले नाही. तेही लांब वाटतं का, मग आपण असं करू म्हणाले आपण महाराष्ट्रातच महाबळेश्वरला जाऊन येऊ. अहो तरी सर काही बोलले ना. मग शेवटी मॅडम म्हणाले जाऊ द्या, इतक्या लांब नसेल जायचं तर भंडारदऱ्याला जाऊन येऊ म्हणे आपण. तरी सर काही बोलले ना. आता मात्र मॅडम काळजीत पडल्या. मॅडम म्हणाले मग कुठे जायचं तुम्ही सांगा. सर म्हणाले आपण उद्या दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ म्हणा. आनंदाची व्याख्या कशात आहे याचा शोध घ्यायला आपण सुरुवात केलेली आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आहे आनंद आहे. आमच्या ध्रुवमध्ये एकदा सगळी मुलं बसलेली होती. मी संध्याकाळी जनरली मुलांबरोबर शनिवारी गप्पा मारायला जातो. तिथे हॉस्टेलला बरीच मुलं असतात आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यात खूप मजा असते. तर मी असाच कोणत्या तरी बाहेरगावचा कार्यक्रम करून मी आपला गेलेलो होतो. थोडी वसुली वगैरे होती ती करून गेलो होतो. माझ्या खिशामध्ये पैशाची गड्डी होती आणि त्याशी जरा दिसत होती. तर आम्ही मुलं बिंधास्तेत आमची. आम्ही मुलांशी इतकं संबंध असे आहेत की मुलं काही पण विचारू शकतात मोकळेपणानं. तर त्यातल्या एका पोरानं मला लगेच विचारलं सर सर म्हणाले आज तुमच्या खिशामध्ये बरेच पैसे दिसत आहेत. तर मी असा हात लावला म्हटलं हो बरेच पैसे आहेत. किती पैसे आहेत म्हणाले. मी म्हटलं 1,00,000 रुपये आहेत. आणि मग तुम्ही आम्हाला देणार का ते. पोरं आहेत, पोरं काही विचारू शकतात. तर मी म्हटलं कशाला रे. नाही म्हणे आम्ही आता हा प्रोग्राम आपला गप्पांचा संपला की आमची मार्केटला जायचं आज तारीख आहे आणि त्यामुळे आम्ही मार्केटला जाणार आहोत आणि मार्केटला गेल्यानंतर आम्हाला खूप मजा करायची आहे तर तुम्ही आहे ना आम्हाला ते पैसे देऊन टाका सगळ्याच. म्हटलं ओके देऊन टाकीन. तुमच्याच पालकांनी तुमच्या अकाउंटमध्ये ठेवलेले ते पैसे तुम्हाला आज द्यायचा कार्यक्रम करणार आहे. फक्त एक अट आहे की तुम्हाला काय करायचं आहे मार्केटमध्ये जाऊन. 3,000 रुपये तुम्हाला जर मिळाले तर 3,000 रुपयांचं तुम्ही काय करणार आहात याची यादी तयार करा. काय मुलांचा उत्साह ओसांडून व्हायला लागला. लगेच कागद घेऊन आले, पेन घेऊन आले, बराबर बराबर याद्या तयार झाल्या, याद्या आणून दिल्या. मी याद्या पाहायला लागलो आणि मी त्या मुलांना म्हणालो की अरे तुमच्या याद्या पाहिल्यावर मला एक वेगळा प्रश्न पडला आहे, त्या संदर्भात आपण नंतर चर्चा करू. प्रश्न माझ्या मनात हा होता की ती सगळी यादी पाहिल्यानंतर त्यात उपयोगितेच्या वस्तू या 2-5% पण नव्हत्या, चंगळ करण्याच्या वस्तू मात्र 95% होत्या. 95% चंगळीच्या वस्तू होत्या, 2-5% पेन आणायचा पेन्सिल आणायची उपयोगितेच्या वस्तू या 2-5% होत्या. मला काळजी वाटली की असे पैसे उडवायचा विचार या मुलांच्या मनात यावा आणि म्हणून त्या मुलांना मी असा एक प्रश्न केला की आज आपण त्याची चर्चा नंतर करू पण आधी एक खेळ खेळूया. आधी एक माझा प्रश्न असा आहे की कोण असा हिंमतवाला पोरगा आहे आपल्या या संपूर्ण हॉस्टेलच्या मुलांमध्ये की जो स्वतःची 1,000 रुपयांची नोट अशी फाडून दाखवेल. ती पोरं एकमेकांकडे पाहायला लागली. मग त्यातल्या 4-5 मुलांनी असे हातवर केले.
मुलांमध्ये अशी काही मुलं असतात जी मोठी हिंमतवाली असतात, त्या आली पुढं उभे राहिली मुलं, आणि उभे राहिल्यानंतर मी म्हटलंय बाबर का पैसे तुमचे आहेत, तुमच्या पालकांनी दिलेले पैसे आहेत, तर तुम्ही नक्की फाडणार ना? तर ती मुलं मला म्हणाली की हा आणि फाडून टाकू म्हणे, काय तुम्ही परत जोडणार ना? मी मुलांबरोबर खेळत असताना, गप्पा मारत असताना अनेक गमती जमती आम्ही करतो. तर मागे 2-5 आठवड्यांच्या आधी मी त्यांना एक जादू दाखवली होती. ते एक वर्तमानपत्राचा असा कागद फाडला आणि मग तो असा बोळा करत 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 आणला आणि मग परत वर्तमानपत्र त्याचा बनला. अशी एक जादू त्या मुलांना दाखवली होती. तर त्यातल्या एका मुलानं सांगितलं तुम्ही तो पेपर जोडला तसा हा पण पेपर जोडून टाकाल म्हणून आम्ही फाडू म्हणाले. म्हटलं नाही, आजचा कार्यक्रम जादूचा नाही, नोट तुमची आहे आणि तुमची नोट तुम्हाला फाडायची आहे, तुमची नोट तुम्हाला फाडायची आहे. जर तुम्ही ही नोट फाडली तर तुम्ही हिंमतवाले. त्या 5 पैकी 4 मुलं खाली बसली, एक मात्र असा खमक्या होता उभाच राहिला आणि त्यानं अजित शेठ मला वाटतं तुमच्यासारखा असा जोरात असेल तो उभाच राहिला. तो म्हणाला की नाही मी फाडणारच म्हणाला. आता मला काळजीच पडली हो, म्हटलं याने घरच फाडून टाकली तर आपली तर वाटच लागून जायची. मग मी त्याला असं विचारलं हे बघ पैसे तुझे आहेत का? नाही. पैसे तुझ्या वडिलांचे आहेत, तुझ्या वडिलांची फाडायला परवानगी आहे का? मला माहीत नाही. म्हटलं मग आपण असं करू, फोन लावू, विचारून घेऊ, सांग नंबर वडिलांचा. त्याने लगेच नंबर दिला ना मला. मी म्हटलं आता याचे वडील याच्यासारखेच असले टाक फाडू, म्हटलं तर काय व्हायचं आपलं. तर मी आपला फोन लावला, स्पीकर फोन ऑन केला आणि बोलायला सुरुवात केली. म्हटलं अहो आज तुमच्या मुलाला 1000 रुपयांची नोट फाडाविषयी वाटते आहे, तुमची परवानगी आहे का फाडायला? अहो त्या समोरच्यानी मलाच फाडून टाकलं. ते म्हणे तुमच्या शाळेत हेच धंदे शिकवतात का? म्हटलं तसं नाही आहे, आमचा एक चर्चा चालली आहे, एक विषय चालू आहे आणि त्या अनुषंगानं. अहो तुम्हाला काय वाटतं का म्हणे 1000 रुपयांची नोटकडे फाडत असतात का? म्हटलं का बरं, त्याला काय अक्कल आहे का म्हणे, त्याला काही कळतं का 1000 रुपयांची नोट फाडायची काही जोक आहे का? 1000 रुपये कमवायला किती दिवस लागतात त्याला माहिती आहे का? म्हटलं तुम्ही कधी सांगितलंय का? तुम्ही काय व्यवसाय करता म्हणे, कापडाचा व्यवसाय करतो. म्हटलं 1000 रुपये कमवायला तुम्हाला किती तागा विकावा लागतो? त्याने सांगितलं 101 मीटर तागा विकावा लागतो, होलसेल कापडाचं दुकान आहे. म्हटलं मग तुम्ही त्याला सांगितलंय का त्याला किती वेळ लागतो, किती श्रम लागतात? नाही म्हणाले, तशी कधी वेळ नाही आली. आता हा सगळं ही सगळी चर्चा चालू असताना मी पोराच्या चेहऱ्यावरचे हावभाव बारकाईनं पाहत होतो आणि माझ्या लक्षात आलं की या मुलाला आपलं चुकलं हे लक्षात आलेलं आहे. मी त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, तो नाही फाडणार, आम्ही त्याला समजावून सांगू. मी फोन बंद केला, मी त्याच्याकडे पाहिलं, म्हटलं फाडणार का? तो म्हणाला नाही फाडणार. मग बाकीची मुलं हसायला लागली. मी बाकीच्या मुलांना सांगितलं की तुम्ही हसताय पण तुम्ही सगळेच्या सगळे आज नोट फाडायलाच निघाला होता. तुमची यादी जर पाहिली तर 3000 रुपयांपैकी जवळजवळ 2500-2700 रुपये हे तुम्ही फाडणारच होता, कारण त्या वस्तू उपयोगितेच्या नव्हत्या. वडिलांच्या श्रमांनी कमवलेल्या पैशाची अशा पद्धतीची उधळणूक ही मला मान्य नाही. म्हटलं तुम्ही ज्या दिवशी स्वकष्टानं कमवाल त्या दिवशी असं उधळण्याचा अधिकारही तुम्हाला मिळेल. हवं तर आपण इथे स्कीम काढू, तुम्ही बागेत काम करायला सुरू करा, मी तासाला 50 रुपये तुम्हाला देईल, तुम्ही पैसे कमवून उडवा, मग तुम्हाला तुमच्या ह्या यादीसहित आपण मार्केटमध्ये जाऊ. पण वडिलांच्या कमाईनं अशी मजा नाही करू देणार मी तुम्हाला. हे सगळं ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस मी त्यांना अजून पुढचा एक असा प्रश्न विचारला. म्हटलं यातून तुम्हाला आनंद मिळेल असं वाटतं ना? हो म्हणाले. म्हटलं आता मला आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. पटकन सगळ्या मुलांनी उत्तर दिलं दुःख. म्हटलं दुःख हा आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द नाही आहे, तो सुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे. सुख आणि दुःख हे जोडीनं येतात, त्यामुळे सुख दुःख हे एकमेकांच्या विरोधी आहेत. आणि विरोधी असण्याचा अर्थ असाही आहे की ते त्याचं शेवटचं टोक आहे. सुखाचं शेवटचं टोक दुःख आहे. जर फार सुख 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 करायला लागला तर शेवटी दुःख पदरी पडतं. चॉकलेट आणायचं आणि खायचं आहे सुख आहे, पण चॉकलेट 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 करत राहिला तर दात किडणार आणि दुःख वाटायला येणार, बरोबर आहे की नाही? त्यामुळे सुखाचं शेवटचं टोक दुःख आहे. मुलांना कळालं. म्हटलं मग आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. मग एकानं सांगितलं निराशा. म्हटलं तो आशेच्या विरुद्धार्थी शब्द आहे, आशा निराशा. खूप आशा 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 करायला लागलं की निराशा पदरी पडते.
आणि म्हणून आशेचं शेवटचं टोक निराशा आहे. मग एकानं सांगितलं खेद, म्हटलं खेद हा क्षणिक दुःखाच्या अनुभूतीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. म्हणजे रेल्वे स्टेशनवर गाडी येते आणि अनाऊन्समेंट असते ना उशिरा येणाऱ्या गाड्यांची, तर ते जे अनाऊन्समेंट करणाऱ्या व्यक्ती असतात ते असं म्हणतात की बंबई से हावडा को जाने वाली हावडा एक्सप्रेस 24 घंटा देरी से चल रही है, उस देरी के लिए हमें खेद है. आता खेद तिच्या बोलण्यात ऐकू सुद्धा येत नसतो, जाणवत सुद्धा नसतो. खेद जो काही होतो त्या प्लॅटफॉर्मवरल्या त्या गाडीची वाट पाहणाऱ्या पॅसेंजर्सच्या मनामध्ये तो चेहऱ्यावर तो खेद दिसतो. पण ती गाडी आली रे आली की तो खेद जातो. त्याच्या विरुद्धार्थी हर्ष आहे, ते लगेच हसतात खुदकन आणि गाडीत बसतात. त्यामुळे हर्ष ही क्षणिक आनंदाची अनुभूती आहे आणि खेद हा त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे. मग आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द काय? खूप शोधला पण सापडे ना. याचं कारण आनंद ज्या वेळेस मिळायला लागतो ना ती जी अनुभूती असते ती बाहेरून येत नाही, ती आतून येणारी अनुभूती असते. आणि आतून येणाऱ्या अनुभूतीचा एंड नसतो, ते इन्फिनिटी असतं. ते शेवटपर्यंत वाढत 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 जातं आणि तो इन्फिनिट आनंदाचे डोही आनंद तरंग तो इन्फिनाइट असतो, तो न संपणारा असतो. आणि म्हणून आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही दिला. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, मस्तीला विरुद्धार्थी शब्द नाही आहे. ती मस्ती म्हणजे हा आनंद आहे जो आतून येतो. आपल्याला मस्तीची डेफिनेशन समजून घेतली पाहिजे की खरी मस्ती काय. मुलांना मी विचारलं, अनेक प्रश्नांवर चर्चा झाली, म्हटलं क्रिकेट खेळणं हे आनंद आहे की सुख आहे सांगा. तुम्ही घरी जाऊन चर्चा करा मुलांशी या विषयावर की क्रिकेट खेळणं हा आनंद आहे की सुख आहे. एका मुलानं हात वर केला, तो म्हणाला की ते आनंद आहे कारण त्यातून आपली तब्येत आपली प्रकृती आपली छान होते, खेळण्यानं माणसाची प्रकृती चांगली होते. म्हटलं बरोबर आहे, रोज तासभर खेळल्यानं माणसाची प्रकृती चांगली होते, पण परीक्षेच्या दिवशी दिवसभर खेळल्यानं काय होईल? रोज तासभर खेळणं हा आनंद आहे पण परीक्षेच्या दिवशी दिवसभर क्रिकेट खेळणं हे सुख आहे कारण त्याचा रिझल्ट मध्ये दुःखात मिळेल म्हणाला. डेफिनेशन किती क्लिअर झाली पहा बरं. अगदी लहान मुलांच्या मनात सुद्धा या डेफिनेशन सहजपणे क्लिअर होऊ शकतात. आपल्याला बॅलन्स राहता येईल का? 14व्या अध्यायामध्ये भगवंतांना अप्रतिम गोष्ट सांगितली, त्यामध्ये तामस गुण कोणते आहेत, राजस कोणते आहेत आणि सात्विक कोणते आहेत. तर खरी मस्ती सात्विक गुणसंपदेमध्ये आहे, सत्वगुणात खरी मस्ती आहे हे सांगत असताना ते सांगतात समदुःख सुखस्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्मसंस्तुती मानापमानयोस्तुल्यस तुल्यो मित्रारिपक्षयो हो सर्वारंभ परित्यागी गुणातीतस उच्यते. संस्कृत कळत नाही आपल्याला पण जर नीट बारकाईनं पाहायला लागलं तर हळूहळू कळायला लागतं. सम दुःख सुख स्वस्थ, सुख आणि दुःख या दोघांमध्ये जो सम राहतो बॅलन्स्ड. म्हणजे आता परत आपण पहिल्या वाक्याकडे जातोय की प्रचंड राग मनात आलेला आहे, म्हणजे दुःख आहे राग आहे, त्या रागाच्या भरातही मी बॅलन्स्ड आहे का, मी आतून जागा आहे का हे स्वतःला विचारावं. दुःखाच्या भरातही मी आतून जागा आहे का. अनेक वेळा जीवनामध्ये असे प्रसंग येतात की त्या जखमा कधीच भरून निघणारे नसतात, इतका दुःखद प्रसंग असतो तो, कधीच त्या जखमा भरून नाही निघत. पण तरीसुद्धा आपल्याला सम राहायला शिकावंच लागतं. आणि म्हणून तर महावीरांचं जे तत्वज्ञान आहे ते सम्यक तत्वज्ञान, सम्यक हा शब्दच फार महत्वाचा आहे, बॅलन्स. भगवंत अनेक ठिकाणी समत्वम योग उच्चते, बॅलन्स हाच योग आहे. किती ताणायचं आणि किती ढिलं सोडायचं याच्या मधली जी ताणाची स्थिती आहे ना त्याला सम्यक स्थिती असं म्हणतात. इतकंही ताणायचं नाही की तुटून जाईल आणि इतकं ढिलंही सोडायचं नाही की हातच सुटून जाईल, याच्या मधली जी ताणाची स्थिती आहे त्याला सम्यक स्थिती असं म्हणतात. आणि तशी सम्यक कृती असते प्रत्येक नातेसंबंधामध्ये, मग ते पती पत्नीचं असो, सासू सुनेचं असो किंवा मुलांचं आणि पालकांचं असो. किती ताणायचं आणि किती ढिलं सोडायचं याचा बॅलन्स ज्याला जमला तो मस्तीत जगायला लागतो, तो मस्त जगायला लागतो. समलोष्टाश्म कांचन, हा कांचन म्हणजे सोनं, म्हणजे दगड आणि सोनं ज्याला सम वाटतं.
त्या स्थितीपर्यंत जाता आलं ना तर आपण मस्तीत जगायला लागलो म्हणून समजायचं. की आपल्याला एखादा छान साध्या दगडांचा हार आहे पण छान आहे, चमकतोय, मस्त आहे, कलरफुल आहे, तो घालताना तितकाच आनंद वाटला पाहिजे जितका सोन्याचा हिऱ्याचा घालताना वाटतो. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी आपण मस्तीत जगायला लागू. आपण नाही जगत मस्तीत, आपण शेजारच्यांचे हार कशाचे ते पाहतो. फॅशन परेडच असते. अगदी स्थानकामध्ये महाराज साहेबचं लेक्चर ऐकायला यायचंय तरी इकडं तिकडं पाहत पाहत. आता त्यांनी सर्वसंग परित्याग केलेला माणूस तुम्हाला लेक्चर देणार आहे, पण त्याचं लेक्चर ऐकत असताना तू काही पेरियो मे काही पेरियो. आपण अपवाद नाही आहेत, सगळीकडे ही तऱ्हा आहे, सगळीकडे. मी एखाद्या विशिष्ट समाजावर बोट नाही ठेवत आहे. आज आपण स्थानकात बसलोय म्हणून स्थानकाविषयी बोलतो, मंदिरात असतो मंदिराविषयी बोललो असतो. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा आपल्या वृत्तीचा आहे की आपण इतक्या सहजपणे वाईट वाटून घेतो म्हणाला की त्याच्याकडे माझ्यापेक्षा छान आहे. आणि ही तुलना ही केवळ स्वतःपुरती नसते बरं, मुलांच्या बाबतीतली ही तुलना आपण करतो की त्याचं मूल पुढे चाललंय आणि माझं मागे राहत आहे. मी तुम्हाला एक साधा नियम सांगतो, एकही मूल या जगातलं ढ नाही आहे, एकही मूल ढ नाही आहे. मागच्या वर्षी एक मुलगा आमच्याकडे आला, वडिलांनी आणून, दोन भाऊ होते, दोन्ही आले. त्यांनी सांगितलं हा खूप हुशार आहे पण याला जरा नाही जमत काही, गणितात अगदीच मागं राहतो, याला तुम्ही घ्या. आता त्याला काहीच जमत नव्हतं, आम्हाला काळजीच होती हा कसं करणार. पण म्हटलं आता ठीक आहे, दोन मुलं येत आहेत सोबत, भाऊ भाऊ आहेत, एकमेकांना कंपनी आहे, दिला दोघांना प्रवेश. महिन्याभरानं जो हुशार होता तो होमसिक झाला आणि गेला घरी निघून. आमच्या वाट्याला तोच राहिला ज्याला गणित काही येत नव्हतं. बरं, तो नुसतं गणितात येत नसतं तरी सांभाळला असता, पण तो तसा नाही ना, तो इतका रांगडा आहे. त्याची उंची 6 सव्वा 6 फूट, वर्गात सगळ्यांपेक्षा उंच, 1-2 वर्ष गॅप खाल्लेल्यामुळे सगळ्यात जास्त तगडा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढण्यामध्ये माहीर. फळ्यावर शिक्षकानं लिहायला सुरू केलं की हा रोज वेगळा आवाज काढणार, ओळखूच येणार नाही हा आवाज काढला कोणी. शिक्षकांच्या तक्रारी सुरू झाल्या की याचं काय करायचं, हा फार ताण देतो, बिलकुल वर्गात कोणाचं लक्षच लागू देत नाही वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. मी आमच्या खेळाच्या शिक्षकांना सांगितलं याला जरा रपाटून खेळायला लावा, हा 6 फूट उंचीचा आहे ना, याच्यामध्ये ताकद आहे, याला तुम्ही बाकीच्यांपेक्षा डबल वर्कआउट द्या. बाकीची मुलं 1.5 तास खेळतात, याला 3 तास खेळायला लावा, नाही अभ्यास झाला काही बिघडत नाही, 3 तास खेळायला लावा. याला सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास प्रॅक्टिस चालू झाली. 4-6 महिन्यामध्ये पोरग तरबेज झालं ना बास्केटबॉल खेळायला, नेटबॉल खेळायला सुरुवातीला. पण ते उठायला भयंकर कंटाळा, म्हणजे हॉस्टेलमधून तक्रारी, अहो हे उठतच नाही, याला 10 वेळा जाऊन अक्षरशः असं उचलून आणावं लागतं आणि ढकलावं लागतं की तर जा बाबा खेळायला, पण तो काही जात नाही. आळशी नंबर 1, वर्गात व्रात्य, हॉस्टेलमध्ये आळशी, तक्रारींवर तक्रारी. पण बास्केटबॉलमध्ये त्याला बरं वाटायला लागलं आणि यावर्षी तो टीममध्ये सिलेक्ट झाला, टीममध्ये सिलेक्ट झाला स्कूलच्या टीम. आमच्याकडे शाळेच्या टीममध्ये यायला पण फार मेहनत लागते, झाला टीममध्ये सिलेक्ट. टीममध्ये सिलेक्ट झाल्यानंतर मॅच झाली, बास्केटबॉलची मॅच आमच्याकडेच जिल्हा मॅचेस होते, आम्ही गेलो पाहायला, मी मुद्दाम पाहायला गेलो. अप्रतिम खेळला पोरगा आणि टीम जिंकली, जिल्ह्याला टीम जिंकली, आम्ही त्याला शाबासकी दिली. नेटबॉलही खेळत होता, नेटबॉलमध्ये तर तो विभागीय पातळीला गेला, विभागीय पातळीवरून तो स्टेटला निवड झाली. स्टेटला निवड झाल्यावर आम्ही त्याचा सत्कार केला शाळेमध्ये. मी नव्हतो त्या सत्काराला, त्यामुळे मी वर्गात गेलो त्याच्या आणि वर्गात त्याचा सत्कार केला. वर्गात सत्कार केल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की तो मुलगा इतके दिवस मागच्या बेंचवर बसत होता, तो पुढच्या बेंचवर बसायला लागलाय. तर मी शिक्षकांना विचारलेलं, बळच बसवलंय पुढं, कारण शिक्षक असं कधी कधी करतात, ताप देणारे असतात, त्यांना पुढं बस, म्हणजे नजरेत असतो तो. नाही म्हणे आम्ही, मी काय नाही सांगितलं, तो स्वतःहूनच पुढे येऊन बसलाय. मला बरं वाटलं की पोरगं पुढे बसायला लागलं. मग त्याच्यानंतर मी परत तो स्टेट खेळायला गेला आणि स्टेट खेळताना तो गोंदियामध्ये मॅचेस झाल्या आणि रिपोर्ट आला की त्याची नॅशनलला निवड झालेली आहे, आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची निवड झाली. मला खूप आनंद झाला आणि मी शाळेमध्ये मेसेज केला की आता चमत्कार घडणार आहे, या मुलाचं भव्य स्वागत करा, अभिनंदन करा आणि त्याच्यामधली जबाबदारीची जाणीव कशी वाढत जाते ते पहा. तो मुलगा एंटर केलं त्यांनी आणि सिक्युरिटी गार्डनं पाहिलं आतमध्ये आणि त्यांनी लगेच हसून विचारलं, अरे क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन, तू जित गया ना.
ह्याची कॉलर एकदम ताड झाली, येस म्हणाल. पुढं आला, माळी बागकाम करत होता, काहीतरी कापणी चालली होती, ते माळ्याने पाहिलं, अरे क्या बात आहे, तू जित गया ना, ह्याची कॉलर अजून ताड झाली, येस म्हणाला, जिंकलो. किचनमध्ये गेला, मेसमध्ये गेला, जेवायला बसला, मेसचे मॅनेजर धावत पळत आले, पाठीवरून असा शाबासकीची जोरात थाप टाकली, अरे क्या बात हो गई, नॅशनल. अजून वर गेला, मग दुसऱ्या दिवशी असेंब्लीमध्ये सत्कार झाला. मी त्याही दिवशी नेमका नव्हतो, पण मी त्याच दिवशी लगेच आल्याबरोबर परगावी होतो, आल्याबरोबर मी शाळेत गेलो, तो वर्गात बसलेला होता, मी त्याच्या वर्गात गेलो, परत पाहिलं, मुलगा पहिल्याच बेंचवर बसलेला होता. मॅडमनं विचारलं, बळच आणलं का? नाही म्हणाले, स्वतःहून त्या दिवशीपासून पुढंच बसायला लागलाय. तुम्हाला सांगतो, परिवर्तन घडायला सुरुवात झाली. एखाद्या गोष्टीत मूल हुशार असतं, त्यासाठी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली ना की त्याचा आत्मविश्वास वाढायला लागतो. इतर वेळेस त्याच्याकडे दाखवायला काहीच नव्हतं, म्हणून ते मूल खरं तर आपल्याकडे लोकांनी आकर्षित व्हावं, लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे आवाज काढायचे. आणि आता मात्र त्याच्याकडे दाखवण्यासारखं मेडल होतं, आणि त्यामुळे ते मेडल दाखवून तो सगळ्यांच्या पुढे येऊ इच्छित होता, आणि त्याच्या पाठीवर सगळ्यांची शाबासकीची थाप पडली. आज तो सकाळी न सांगता स्वतः सगळ्यांच्या आधी उठतो, आणि त्याच्या टीममधल्या पोरांना उचला उठवून आणायचं काम तो करायला लागला, आणि सगळ्यात आधी मैदानावर तो आलेला असतो, सगळ्यात जास्त वर्कआउट तो करतो, कारण नॅशनल खेळायला जायचं त्याला. हे परिवर्तन घडतं, प्रत्येक मूल हुशार असतं, बरं, प्रत्येक मूल हुशार असतं. आणि आपल्या मुलाला गणितात मार्क पडले नाही म्हणून आपण दुःखी होतो. समलोष्टाश्म कांचनहा, आपल्याला वाटतं की हे सोनं आहे आणि सगळे त्याला सोनं म्हणतात, गणितात भारी म्हणून सगळे जर सोनं म्हणत असतील तर तसं नाही आहे. दुसऱ्या गोष्टीतही मुलं सोन्यासारखीच असतात, आणि आपण मात्र त्यांना दगड म्हणत असतो. समलोष्टाश्म कांचनहा, हा ज्या क्षणी भाव मनात येईल ना, त्या क्षणी आपण मस्तीत जगत असतो. ऍक्सेप्ट एव्हरीथिंग, तुमच्या मुलांसहित सगळ्या गोष्टी आनंदानं स्वीकारायला शिकणं ही खरी मस्ती आहे, ही खरी मस्ती आहे. मी जसं आहे तसं मी स्वतःला स्वीकार करतो, माझी मुलं जशी आहेत. काही ऑप्शन आहे का तुमच्याकडे? तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहे, ऍक्सेप्ट इट हॅपीली ऑर अनहॅपीली. तुम्ही एक तर आनंदानं स्वीकार करा किंवा दुःखानं स्वीकार करा, चॉईस तुमचा आहे. स्वीकार करण्याचा चॉईस, अस्वीकार करण्याचा चॉईस नाही आहे. मग दुःखानं स्वीकार करण्यापेक्षा आनंदानं स्वीकार करा ना, मनात ती कढही राहता कामा नये, इतक्या आनंदात आपल्याला आपलं ते स्वीकारता आलं पाहिजे. मानापमान योस तुल्यस, मान आणि अपमान इतक्या सहजतेनं पचवता आला पाहिजे. मला वाटतं तुमच्या सुसंवाद मंचाचं जर खरं काही यशाचं गमक असेल तर मला वाटतं तिथे पदबिद ही सगळी भानगड फार काळजीची नाही आहे. काहीतरी कोणावर तरी जबाबदारी टाकलेली असते, पण त्याचं फार मोठं काही भांडवल नाही आहे. आणि ही सगळ्यात मोठी त्यातली मेक आहे की तो सुसंवादी मंच अजून सुसंवादी राहिलेला आहे. ज्या दिवशी पदांसाठी मतदान होईल त्या दिवशी सुसंवाद मंचाचा विसंवाद मंच झालेला असेल, लक्षात ठेवा, त्या दिवशी तो विसंवाद मंच झालेला असेल. आपला रिमोट कंट्रोल आपण कोणाच्या हातात देतोय याच्यावर बारीक लक्ष असू द्या. आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात पाहिजे, आपण काही टीव्ही नाही आहोत की दुसऱ्यांच्या हाती आपला रिमोट कंट्रोल असावा, आपल्या बॉसच्या हातात असावा, आपल्या कलिग्सच्या हातामध्ये असावा, आपल्या ग्राहकांच्या हातामध्ये असावा, किंवा आपल्या पतीच्या किंवा पत्नीच्या हातामध्ये असावा, काही गरज नाही त्याची. आपण इतके रिॲक्टिव्ह राहतो ना प्रत्येक वेळेला की दुसऱ्यानं बटन आपलं दाबलं रे दाबलं की आपला भडका झालाच म्हणून समजायचं, इतके रिॲक्टिव्ह असतो. आपण इथे बसल्या बसल्या खेळ घेऊया, इकडं बसलेली मंडळी सगळे पुरुष मंडळी त्यांनी माझ्या उजव्या हाताला तो उजवा हात खाली आला की एकच टाळी वाजवायची अशी जोरात, उजव्या हाताला तुम्ही वाजवायची, आणि हा डावा जो हात आहे इकडच्या बाजूला बसलेल्या सगळ्या मंडळींनी या डाव्या हाताला टाळी वाजवायची. डावा हात खाली आला की एकच टाळी वाजवायची, टाळी एकच हात खाली आल्यावर वाजवायची, एवढाच नियम आहे. चला रेडी आहेत का सगळे? रेडी आहे, असं नाही, असं खणखणीत कोल्हारचा आवाज आला पाहिजे. हा जोरात, व्हेरी गुड, वंडरफुल. खाली आला की मग टाळी वाजवायची, एवढाच नियम आहे बरं का, फार काही नियम नाही आहेत खेळाचे. त्यामुळे लक्ष बारीक द्या, तुमचा एक पॉईंट गेलेला आहे आणि या एक पॉईंटनं पुढे आहेत, लक्ष बारीक राहू द्या. चला रेडी, व्हेरी गुड, वंडरफुल.
घडत अस माझ हात खाली येणं ही माझी क्रिया आहे आणि तुमची टाळी वाजणं ही त्यावरची प्रतिक्रिया आहे. आणि आपल्याला सवय लागली आहे की आपण क्रियांच्या आधीच प्रतिक्रिया द्यायला लागलेलो आहोत. आणि या सवयीचे आपण गुलाम झालेलो आहे. आमचा एक मित्र मुंबईचा हो, जॉबला जायला निघाला आणि सकाळी गडबड झाली, घाई झाली, उठायला उशीर झाला, धावत पळत आवरायला लागला. आवरताना अशी जेव्हा घाई होते ना तेव्हा काहीतरी न घडणारं घडतंच. त्याचा पाय नेमका उंबऱ्याला ठेचाळला आणि अंगठ्याचं नखच उखडलं. प्रचंड यातना उठल्या. आधीच उशीर झालेला होता, त्याचा धाव उद्योग झाला. कशी बशी पट्टी बांधली, बूट घालता येईना, चप्पल घातली आणि कसा बसा पोचला. तरी 20 मिनिटं उशीर झाला. आणि पहिली लोकल हुकलेली होती, दुसऱ्या लोकलमध्ये बसून गेला. 20 मिनिटं उशीर झाला. ऑफिसमध्ये शिरला तेव्हा बॉसने असं रागून पाहिलं, काय वेळ झाली यायची, 20 मिनिटं उशीर आलाय तुम्ही, कामं कोणी करायची, आज शेवटचा दिवस आहे ॲडव्हान्स टॅक्स भरण्याचा, ह्या एवढ्या फाईल क्लिअर करायच्या, ह्या फाईल क्लिअर झाल्याशिवाय बिलकुल निघायचं नाही ऑफिसमधून. दम भरला, सकाळी सकाळी बोलणी खावी लागली. यानं बिचाऱ्यानं खाली तोंड घालून सगळ्या फाईल एकामागं एक पूर्ण केल्या. तास सव्वा तास त्याला जास्त वेळ झाला. आधीच पाय ठणकत होता, डॉक्टरकडे जायला वेळ मिळालेला नाही, त्यात फाईली डोक्यावर आल्या. तशीच कळ सोसत सोसत त्यानं सगळ्या फाईल्स पूर्ण केल्या आणि घरी जायला निघाला. घरी जायला लोकलला मी म्हणत गर्दी होती. कसा बसा त्यानं स्वतःला लोकलमध्ये ढकललं. उन्हाळा तीव्र, घामाच्या धारा वाहत होत्या. गर्दीमध्ये कसा बसा उभा राहिला हँडलला धरून. संपूर्ण अंग निथळत होतं घामानं, इतका घाम, इतकी गर्मी. पुढच्या स्टेशनला गाडी थांबली. उतरणारी माणसं कमी होती, चढणारी माणसं जास्त होती. त्यामुळे अजून दुसरा पुढचा लोंढा आतमध्ये घुसला आणि तो लोंढा आत घुसत असताना याच्या दुखऱ्या अंगठ्यावरच कुणाचा तरी बूट पडला. अजून कळा उठल्या. प्रचंड यातना, प्रचंड यातना. डोळ्यातून पाणी वाहत होतं, घामाच्या धारा निथळत होत्या. त्याचं स्टेशन आलं, तो खाली उतरला. घामाघूम झालेला, बेजार झालेला, त्याला वाटलं आज रसवंतीगृहात बसावं आणि एक ग्लासभर रस प्यावा आधी आणि मग घरी जावं. म्हणून रसवंतीगृहात गेला, रस मागितला, खिशात हात घातला आणि लक्षात आलं पाकिट मारलं गेलं. एक पैसा खिशात नव्हता, रिक्षा करून घरी जायला सुद्धा पैसे नव्हते. तसाच लंगडत 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 घरी आला. तहान लागलेली, ओलाचिंब झालेला. बेल वाजवली, बायकोनं दरवाजा उघडला, हातमध्ये आला. बायकोनं एकूण अवतार पाहिला आणि ओळखलं की आज गडबड आहे. सांगितलं तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाटते. तिनं जेवायला वाढलं, हा हातपाय धुवून जेवायला बसला. जेवायला बसला, पहिला घास खाल्ला आणि लक्षात आलं भाजीमध्ये मीठच नाही आहे. काय झालं असेल हो, आपल्या घरी अशी परिस्थिती झाली असती तर काय झालं असतं तेवढं सांगा. म्हणजे झालं बाकी एवढा मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला असता. पण यानं अंतर्मन जाग केलं. मस्तीच जगत होता ना, अंतर्मन जाग केलं. अंतर्मन जाग केलं आणि सांगितलं की आता ठीक आहे, आता जे काही झालं ते झालेलं आहे, सो आय कांट हेल्प. त्यानं सांगितलं अगं इकडे ये ना. काय बस ना म्हणे, तू पण माझ्या बरोबरच जेवाच, आपण एका ताटातच जेवू, मी तुला भरवणार. तुम्हाला काय झालं काय म्हणे, तुम्हाला 25 वर्ष झाले लग्नाला, हे काय आता नवीन सुचलं? हो ना म्हणे, 25 वर्ष झाले म्हणूनच हे सुचलं म्हणे. 25 वर्षात नाही केलं ते आज मला करायचंय, मी तुला आज घास भरवणार. त्यांना पोर पाहत नाही, मुलं गेलीत खेळायला, मी पाहून आलोय म्हणाले, काय प्रॉब्लेम नाही आज, तू बस. बळच बसवलं, चपातीचा तुकडा तोडला, भाजी लावून भरवला. भरवल्यावर बाईसाहेबांना लक्षात आलं, अरे याच्यात मीठच टाकायला विसरले मी. हो का, मग टाकून घे भरतून, त्यात काय फरक पडतो. मला सांगा त्या घराची संध्याकाळ कशी गेली असेल, अर्थात आनंदी आणि मस्तीत गेली असेल. आपण रिॲक्ट कसं करतो सिच्युएशन्सवर याच्यावर फार अवलंबून असतं. आणि आपल्या सगळ्या रिॲक्शन्स या इतक्या टोचऱ्या बोचऱ्या टोकदार असतात की त्यामुळे आपणच आपलं आयुष्य हे गडबड करून ठेवतो. आपल्याला खऱ्या मस्तीत जगायचं असेल तर आपलं अंतर्मन हे कायम सजग असलं पाहिजे.
अख्खी भगवद्गीता जी सांगितली ते एका शब्दावर सीदंती मम गात्राणी मुखंच परिशिष्यती वेपथुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते गांडीवम संस्रते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. सगळा गोंधळ झालेला आहे अर्जुनाचा, तोंड सुकलंय, गांडीव गळून पडलंय, थरथर कापतोय, रोम हर्षश्च जायते भ्रमतीव च मे मनहा, मन भ्रमिष्ठ झालेलं आहे. अशी परिस्थिती असलेल्या अर्जुनाला ही भगवद्गीता सांगत असताना कृष्ण एकच गोष्ट सांगतात की कसंही असलं तरी सुद्धा तुझी अंतर्मनाची जागृती कायम ठेव, मग तेजी असो नाही तर मंदी असो, लाभा लाभव जया जयव, जय असो की पराजय असो, लाभ असो की अलाभ असो, तुझा समत्व भाव तरी तुझ्या मनात नको त्याचा राग धरू, मनात राग धरून नाही, तू बुद्धीनं विचार कर आणि त्याला मार. आता बुद्धीनं विचार करून मारणं हा सगळ्यात महत्वाचा भाग याला सांगितला होता. आणि म्हणून परत परत बॅलन्स हो सांगताना कृष्णानं पुढं अप्रतिम गोष्ट सांगितली, ती म्हणजे युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा बॅलन्स कर, कशा कशाचा बॅलन्स कर, युक्त आहार आणि युक्त विहार या दोघांचा बॅलन्स कर. युक्त आहार, आमच्याकडे तर आहार म्हटलं की युक्त बिक्त आपण विसरूनच जातो त्यावेळेस, असं टेबल मांडलेलं असतं, खाकरे ढोकळे फाफडे फलाने. अहो हे दुबईला गेले तुम्हाला पेट्या तुम्हीच भरल्या ना, हा कशा भरल्या होत्या सांगा, एक पेटी कपड्याची आणि दुसरी खायची, जसं काही दुबईला अजूनही सगळं वाळवंटच आहे की काय आणि आपले हे वाळवंटच चाललेत की काय, अशा आवेशात एवढ्या पेट्या भरल्या. यांच्या पेट्या उघडून पाहिल्या असत्या, बाबा बाबा केवढं खाण्यापिण्याचं मटेरियल, बरं एवढं झालं तरी थांबले नाही ना, तिथं गेले खोल्या उघडल्या आतमध्ये ड्रायफ्रूट, यांना वाटलं एवढं मोठं हॉटेल काय ते एम्पायर काय नाव होतं त्याचं, हा अटलांटिस, हा काय भारी हॉटेल, फ्रीज उघडलं आतमध्ये वस्तू वेगवेगळ्या, आहा हा 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 काय मजा, आहा त्यांना वाटलं आपल्यासाठीच ठेवलंय, दनातून मोकळं करून टाकलं. बरं इकडं हे मोकळं झालं की खाली लगेच बिल वाढायचं, बरोबर आहे की नाही, आणि ते टीम मॅनेजरने सांगितलं चाललंय काय तुमचं आतापर्यंत, तुमचं 18 लाखाचं बिल नुसतं खाण्यापिण्याचं झालं म्हणाले, म्हणून आम्ही तर काहीच खाल्लं नाही अजून, हॉटेलला तर गेलोच नाही म्हणे आम्ही, रूम मध्येच होत सगळे, म्हणजे रूम मधलंच खाऊन टाकलं 18 लाखाचं होत. आता काय करावं, सगळ्यांचे मिळून पैसे गोळा केले तरी तेवढे भरायचे नाही, एवढी परिस्थिती झाली, कसं मॅनेज केलं तुम्हीच देव जाणे भगवंता, म्हणजे खरंच अभिनंदन करावं तितकं कमीच आहे, हा पुष्पगुच्छ मी तेवढ्यासाठीच तर ठेवून दिलाय, जाताना तो देऊनच जाणार आहे मी इथं, की एवढ्या भारी लोकांकडून शिकायला खरं आलं पाहिजे, आपण काय शिकवणार यांना, कारण खाण्यापिण्याच्या बाबतीत जर मौज मस्ती मजा कुठे आहे तर ती कोल्हारमध्येच आहे. म्हणजे मी तर असा एक किस्सा ऐकला, काही कोल्हारचा माणूस आत्महत्या करायला गेला म्हणे रेल्वेच्या रुळावर आडवा, दुसरा एक माणूस आला तो म्हणे काय करतो बाबा इथे, काय नाही म्हणे आत्महत्या रेल्वेच्या रुळावर, हा मग ते शेजारी ते वडापाव आणि ते थम्सअपची बाटली कसली आहे म्हणे, ते रेल्वे उशिरा आली तर खायला आहे म्हणा. उशिरा रेल्वे आली तर खायला काय लागेल ना, मला उपासमारीनं मरायचं नाही आहे, मी मरत रेल्वे खालीच मरल, उपासमारीनं मरणार नाही. आपण देखावा कशाचा करतोय, पाहुणे आल्यानंतर खरोखर पाहुण्यांना इतक्या पदार्थांची गरज असते का, नसते गरज, आपण एवढ्या दिखाव्यात जातो एवढं मांडायचं सगळं, त्यातलं तो एवढंसं काहीतरी खाणार बाकीचं सगळं असं ठेवायचं आतमध्ये, आणि ते सगळं करण्यामध्ये घरातली मंडळी एवढी व्यस्त होऊन जातात की आलेल्या पाहुण्याशी दोन शब्द बोलण्याला वेळच शिल्लक राहत नाही. दिखावा करायचा तर कशाचा करायचा, तो स्नेहाचा केला पाहिजे, तो प्रेमाचा केला पाहिजे, त्याचा दिखावा झाला पाहिजे, त्या दिखाव्यात खरी मस्ती आहे, ह्या दिखाव्यामध्ये माज आहे, वाया घालवणं आहे,
आणि त्यामुळे आपण कसली मस्ती करतो हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आपली जी मस्ती आहे तो आपण आपलाच अभ्यास करावा की आपण मस्ती कोणती करतोय. आपल्या कॉम्पिटिशनचा अभ्यास करावा की आपले स्पर्धक कोण आहेत, आपले शत्रू कोण आहेत याचाही अभ्यास करावा. स्पर्धक वेगळे असतात, शत्रू वेगळे असतात, शत्रू आणि स्पर्धक एकत्र एक नसतात. हे सगळं स्पॉट ॲनालिसिस भगवद्गीतेमधल्या पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकाला सुरू होतं आणि 11व्या श्लोकापर्यंत चालतं. दृष्ट्वा तु पांडवानेकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम अब्रवीत पश्चैतां पांडुपुत्राणां. सगळं काय काय दिसतंय तिथं हे इकडचं तिकडचं सगळं सांगितलं गेलं. इकडं ते 11 औक्षोहिणी, इकडं 7 औक्षोहिणी, इकडं भीष्माचार्य आहेत. त्यांनी 10 दिवस, एकूण 18 दिवस ते युद्ध चाललं बरं. ते 18 दिवसातले 10 दिवस एकटे भीष्माचार्य सारथ्य करत होते, सेनापती होते पण आणि सगळ्यात ज्येष्ठ होते. आणि तुम्हाला मजा सांगतो, या महाभारताच्या युद्धाला सुरुवात व्हायच्या आधी हा सगळा प्रकार घडला खरा. अर्जुन परत उभा राहिला धनुष्य घेऊन, आणि अर्जुन उभा राहिल्यानंतर तो जो धर्मराज आहे युधिष्ठिर तो स्वतःच्या रथातून खाली उतरला आणि समोर चालायला लागला. आता सगळे पाहायला लागले की आता हे सगळं आवरलं, आता हे नवीन काय सुरू झालं. पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ शत्रुसेनेकडे चालत जातोय हातात कोणतंही शस्त्र न घेता. गेला पुढे, पुढे जाऊन त्या रथाच्या खाली उभा राहिला ज्याच्यात भीष्माचार्य पितामह आजोबा उभे होते, पांढरी शुभ्र दाढी आणि सेनापती होते, पराक्रमी होते, वीर होते. तिथे जाऊन नमस्कार केला, म्हणाले आम्ही आता युद्धाला सुरुवात करतो, आम्हाला परवानगी द्या आणि आशीर्वाद द्या. कौरवांच्या सेनेच्या सेनापतीकडे पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ साष्टांग प्रणिपात करून सांगतोय की आम्हाला परवानगी द्या, आम्हाला आशीर्वाद द्या युद्धात विजयी होण्यासाठी. या भीष्माचार्यांकडे पर्यायच राहिला नाही, त्यांनी आशीर्वाद दिला विजयी भव. विजयी भव हा आशीर्वाद दिला याचा अर्थ काय होता? माझा पराभव होऊ देत पण तुम्ही विजयी व्हा, हा त्याचा अर्थ होता. आणि नमस्कार करण्यामध्ये, वाकण्यामध्ये काय ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे. आमच्या घरामध्ये आम्ही सकाळी ही परंपरा पाळतोय का की प्रत्येक लहानानं आपल्या घरातल्या सगळ्या मोठ्यांना जाऊन भेटावं आणि नमस्कार करून सांगावं आम्हाला आशीर्वाद द्या, आज आम्ही आमच्या कामाला लागतो. एक बारीकसा नियम, एक छोटासा नियम जर तुम्ही सुरू केला तर तुमची मुलं पण सुरू करतील आपोआप. लगेच सांगू नका घरी जाऊन तुम्ही थे चालू करून मामा काय यानच रेवा, नाही पहिले आपण चालू करायचं. मुलं आपोआप समजून घेतात की हे असं आई वडील करतात मग आपण पण असं केलं पाहिजे. सकाळी नमस्कार करूनच बाहेर निघायचं घराच्या किंवा कामाला लागायचं. एवढा छोटासा नियम जीवनामध्ये परिवर्तन करून टाकतो. आदल्या दिवशीची सगळी किलमिश, आदल्या दिवशी झालेला सगळा जो काही भांडण असेल, तंटा असेल, राग असेल, एकमेकांवर काही केले, आपण एकाच घरात राहणार आहोत आणि वयाचा मोठेपणा, त्या वयाचा मोठेपणा मान्य करायचा आणि नमस्कार करायचा. एक छोटासा नियम घरामध्ये मस्ती आणतो. पण यांच्याकडे काय झालं, यांच्याकडे एकेकाचा अहंकार असा होता. या भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, काय प्रतिज्ञा होती की मी युद्ध करीन परंतु कोणत्याही किन्नराशी मी युद्ध करणार नाही. आणि तो शिखंडी किन्नर होता, त्याला पुढे आणलं गेलं आणि मागून बाणांचा वर्षाव केला गेला आणि भीष्माचार्यांना पाडलं गेलं. बिनकामाची प्रतिज्ञा होती, भीष्माचार्य पडले. द्रोणाचार्यांची द्रोणाचार्य आता सगळ्या अर्जुनाला शिकवणारा हा द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूने उभे आहेत आणि कृष्णालाही माहीत होतं की हा साधा नाही आहे, हा अर्जुनाला भारी ठरू शकतो कारण गुरु आहे. याचा वीक पॉईंट काय, कृष्णाला सगळ्यांचे वीक पॉईंट माहीत होते आणि म्हणून तर एक कृष्ण सगळ्या भारी पडला 11 औक्षोहिणीला. त्या कृष्णानं सांगितलं एक काम करा, तो अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला आहे ना, तो विषय आपल्यातच ठेवा, फक्त अश्वत्थामा मेला एवढं कळवा. आणि पहिले जाऊन त्या धर्मराजाची ट्युशन घेतली कृष्णानं, त्याला सांगितलं बाबा रे बाकी कोणाला नाही पण तुला विचारायला द्रोणाचार्य नक्की येतील कारण अश्वत्थामा त्यांचा मुलगा आहे आणि तो खरंच मेलाय की नाही हे कन्फर्म करायला ते तुमच्या तुझ्याकडे येतील. त्यावेळेस हत्ती मेलाय असं मोठ्यानं सांगू नकोस. तो म्हणे मी काय खरं बोलू, मग
म्हणजे खोटं बोलायला शिकवताय का तुम्ही मला? नाही नाही, खोटं नको बोलू, तू खरंच बोल, पण मोठ्यानं काय बोलायचं, लहान हळू आवाजात काय बोलायचं एवढं शिकवतो, तेवढं लक्षात ठेव, तू एवढंच सांग, हो हो अश्वत्थामा मेलाय. हत्ती मेलं की माणूस मेलं मला नाही माहिती, हे कंसात म्हण हळू आवाजात. आणि तसंच घडलं, हे द्रोणाचार्य धावत धावत धर्मराजाकडे आले आणि धर्मराजाला म्हणाले, अश्वत्थामा हतः मेला अश्वत्थामा. आता आधी ट्युशन घेतलेली होती म्हणून बरं होतं, नाही तर अख्खं खरं मोठ्यानं बोललं असता. त्यानं सांगितलं, अश्वत्थामा हतः जोरात. तेवढंच वाक्य द्रोणाचार्यांच्या कानात तीरासारखं गेलं आणि पुढं हा धर्मराज हळू आवाजामध्ये म्हणाला, नरो वा कुंजरो वा, नर मेला की कुंजर म्हणजे हत्ती मेला मला माहीत नाही, पण ते एक वाक्य मोठ्यानं बोललेलं त्या पुत्रप्रेमामध्ये द्रोणाचार्य खाली पडले. त्याच दिवशी द्रोणाचार्य हरले आणि नंतर कर्ण, त्याच्याकडे वासवी शक्ती होती, मग घटोत्कचाला सोडून ती वासवी शक्ती काढून घेतली. कोणाच्या शक्ती कशा आहेत काय आहेत हे ओळखता आलं पाहिजे, आपले शत्रू आपल्याला ओळखता आले पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि इथे कृष्णानं जो नियम दिला आणि सगळ्यात मोठ्या शत्रूचं जे वर्णन केलं त्याचे गुणधर्म सांगितले, ते सगळ्यात महत्त्वाचे मला वाटतात. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव हा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. काम आणि क्रोध, काम म्हणजे केवळ एका अंगाने विचार नाही करायचा, आपल्या मनातल्या अनन्य इच्छा तो सगळा काम असतो. क्रोध, माझ्या मनात भडभडून येणारा राग, हा सुद्धा सगळ्यात मोठा शत्रू आहे. विद्येन मिह वैरिणम, सगळ्यात मोठा शत्रू आहे तो राग आणि तो काम. आणि या शत्रूंवर जर विजय प्राप्त करता आला तर आळस, सगळ्यात मोठा शत्रू आळस आहे, त्याच्यावर विजय प्राप्त करता आला पाहिजे. ते जर करता आलं तर आपण आयुष्यामध्ये मस्त जगायला लागतो. काही कामं ही आपल्याला करावीच लागतात, प्रयास नसतो करावीच लागतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला स्वयंपाक करावाच लागणार आहे. कितीही कंटाळा आला आणि मन कितीही उबलं, काय रोज रोज तेच, काय रोज रोज चपात्या लाटायच्या, मला नाही करायचं आज, असं म्हणून चालेल का? नाही चालत, करावंच लागतं, कारण घरात पोरांना जीव घालायचा आहे तुम्हाला. पण बुद्धी सांगते की नाही नाही हे तुझं काम आहे, करावंच लागेल. मनाने कितीही आळस केला तरी बुद्धी ते काम तुम्हाला करायला लावते. ते सगळं कर्म या संज्ञेमध्ये जातं. काही गोष्टी अशा असतात की त्याच्या बरोबर उलट्या असतात, म्हणजे बुद्धी नाही म्हणत असते की हे नको करूस, पण मन म्हणतं कर, केलंच पाहिजे, फार मजा येते ते करण्यामध्ये. मग टीव्हीवर संध्याकाळी लागणारी सिरियल, आता मी बरोबर थांबणार आहे कारण मला माहिती आहे तुमच्या सिरियलची वेळ काय आहे. आणि बुद्धी अनेक वेळा सांगते, काय टाइमपास चाललाय, किती दिवस चालले ही सिरियल, अशीच चालली, पुढेच सरकत नाही ती सिरियल, पण तरी पाहावीशी वाटते. बुद्धी म्हणते बास झालं, नको टाइमपास करू, पण मन म्हणतं नाही मला पाहायचं आहे, मला मजा वाटते पाहायला. अशी अनेक कामं असतात बरं, अशी अनेक कामं आहेत, मी विस्तारात जात नाही, पण अशी अनेक कामं आहेत. त्या सगळ्या कामांना विकर्म ही संज्ञा वापरली, की मन म्हणतंय कर, बुद्धी शरणागत होते आणि मनाप्रमाणे काम करते, ती सगळी कामं विकृतीकडे घेऊन जातात शेवटी, अंततो गत्वा विकृतीकडे जातात, म्हणून त्याला विकर्म म्हटलं. एक झालं कर्म, एक झालं विकर्म, आणि तिसऱ्या पद्धतीचं जे काम आहे ते फार अप्रतिम सांगितलं, की जिथं बुद्धी म्हणते हे कर आणि मन म्हणतं येस आय मस्ट डू इट, मला पण मजा येते हे करायला, असं जे काम असतं ते सगळं अकर्म या संज्ञेमध्ये जातं. अकर्म, कर्म, विकर्म आणि अकर्म. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी, जिथं मन आणि बुद्धी एकत्र झाली ते काम हे अकर्म होऊन जातं. आपल्याला असं कोणतं काम सगळ्यात जास्त आवडतं जे बुद्धीलाही पटतं आणि मनही त्याला आनंदानं तयार होतं, ते काम आपलं काम आहे असं समजून ते केलं पाहिजे. त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे थोडा. आपण भलत्याच कामांमध्ये जातो, भलत्याच कामांना आपण आकर्षित होतो. श्रेयान स्वधर्मो विगुण हा परधर्मात स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आपल्या धर्माचं पालन करताना मेलं तरी चालेल, पण परधर्म म्हणजे आपलं जे कर्तव्य नाही आहे त्या कर्तव्याच्या भानगडीत पडायचं. धर्म या शब्दाचा गीतेचा अर्थ कर्तव्य असा आहे.
माझं कर्तव्य आहे की माझी एजन्सी लाईन आहे, मला माझ्या एजन्सी लाईनचं काम करायचं आहे, पण माझं लक्ष शेजारच्या दुकानात, त्याचं काय चाललंय, त्याचं प्लॉट खरेदी विक्री, अरे काय मजा आहे, आपला इकडचा पैसा तिकडे घातला, परधर्मो भयावहा झाला कार्यक्रमच. शेअर मार्केटमध्ये उसळी आली, इकडच्या दुकान, अरे काय जोरात चाललंय, रोज येतो आणि सांगतो आज हा शेअर एवढा गेला, आज तो शेअर एवढा गेला, आपण काय करतोय, आपण नुसते किरकोळीच्या विक्रीच्या दुकानात बसलो, याला काय अर्थ आहे, चलो लगाव पैसा उधार, गेला पैसा तिकडे, परधर्मो भयावहा हा कार्यक्रम झालाच म्हणून समजायचं. आपल्याला अभ्यास नाही, जो आपला धर्म नाही, अशा गोष्टींमध्ये जाऊ नये. सेल्फ मोटिवेटेड राहावं, दुसऱ्यांच्या उत्साह दिल्यानं आपण मोटिवेट व्हायचं काही कारण नाही. उद्धरेदात्मनात्मानम, आपल्या स्वतःचा उद्धार आपणच करायचा, दुसरा कोणी येणार नाही, आपणच आपले बंधू आहोत. आत्मैव ह्यात्मनो बंधुर रात्मैव रिपुरात्मनहा, रिपू म्हणजे शत्रू आणि बंधू म्हणजे भाऊ, भाऊ आपणच होत आणि शत्रू पण आपणच होत आपलेच. त्यामुळे आपण आपल्याशी बंधूसारखं वागतोय की आपणच आपल्याशी शत्रूसारखं वागतोय, विचार करा बरं. अशा लोकांच्या नादी तर बिलकुल लागू नका की जे तुम्हाला हतोत्साहित करतायत. शल्य नावाचा एक पात्र आहे, हा शल्य कोण आहे महाभारतात, तर तो माद्रीचा भाऊ आहे, म्हणजे नकुल सहदेवाचा सख्खा मामा आहे, पांडवांचा मामा शल्य, त्याला पैसे दिले दुर्योधनानं आणि पैसे देऊन त्याला आपल्याकडे ओढून आणला. हा शल्य अश्वविद्येतला जाणकार आहे, रथ अत्यंत उत्तम चालवतो आणि अर्जुनाचा रथ कृष्ण चालवतोय, म्हणून कर्णाचा रथ चालवायला त्यानं शल्याला सांगितलं की शल्या तू चालवायचा कर्णाचा रथ. शल्य म्हटलं मी नाही चालवणार, मी कशाला चालवायचा रथ, हा सुतपुत्र, मी राजा, मी मत्र देशाचा राजा आहे, मी याचं सारथ्य नाही करणार. त्याला कसं बसं राजी केलं, पण तरी त्यांनी दोन अटी घातल्या, त्यानं सांगितलं माझ्या दोन अटी आहेत, एक तर ह्यानं काही बडबड करायची नाही, मी बोललेलं ऐकून घ्यायचं, कारण हे काम मी जाणतो तो जाणत नाही, त्याला मान्य का विचारा, कारण म्हणाला ओके. दुसरी अट, सारथ्य सोडून मी दुसरं काही करणार नाही, सांगून टाका त्याला, कारण म्हणाला ओके बाकी मी पाहून घेतो. आता हा बसला आतमध्ये, शल्य व घोडे चालवायला बसला आणि शल्यानं घोडा बाहेर काढताना पहिलं वाक्य टाकलं, कर्णा पाय वाकडा पडला राव घोड्याचा, पहिलाच पाय वाकडा पडला, पहिलाच पाय वाकडा पडल्यामुळे अपशकून आहे. ज्या वेळेस मी पाहिलंय मला सगळा अंदाज आहे, घोड्याचा पहिला पाय जर वाकडा पडला तर त्या दिवशी आपला कार्यक्रम होतो, आज तुझा कार्यक्रम होणार असं दिसतंय. थोडा घोडा पुढे गेला, तो म्हणाला कर्ण तिथी काय रे आज, अर आजची तिथी तर घोटाळ्याचीच आहे, तुझ्या राशीला आजची तिथी एकदम अपशकून, घोटाळाच झालेला आहे सगळा, बापरे आता कसं होणार. थोडा पुढे गेला, कर्ण मी तुलनात्मक अभ्यास केला राव, अर्जुन तुला भारीच आहे, तुझं काही खरं नाही बरं काच. आता त्या अर्जुनापर्यंत नेता 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 याने एवढं खच्चीकरण केलं आणि नेमका अर्जुनाशी युद्ध सुरू झालं आणि ह्याचा रथ गुंतला, जमिनीत गाडला गेला पाय त्याचं, त्याने सांगितलं शल्य मदत कर ना, तर म्हणाले ए सॉरी आपलं ठरलंय आधी, मी फक्त सारथ्य करणार बाकी तुझं तू पाहून घ्यायच. असले साथीदार बिलकुल सोबत ठेवायचे नाही, हे शल्यासारखे शल्य देत राहतात म्हणून तर शल्य म्हणतो आपण, मला शल्य वाटलं तर शल्य वाटलं नाही तर त्याचं नाव आहे. त्या शल्य शब्दामागची ही स्टोरी आहे, आपण अशा लोकांच्या संगती टाळावी, त्यांच्याशी सहवास टाळावा, आणि जे आपल्याला प्रोत्साहित करतात, प्रफुल्लित करतात, आपल्याला पॉझिटिव्ह मोडमध्ये नेतात, अशा लोकांबरोबर आपण जास्त वेळ घालवला पाहिजे. आपल्या आजूबाजूला जर असे कोणी असतील त्याचा विचार करा, कशात मजा आहे ती शोधली पाहिजे बरं का. आपण मजा कशात आहे, मजा वाचवण्यामध्ये आहे. काय वाचवायचं, छोट्या छोट्या गोष्टी वाचवण्यामध्ये मजा आहे. अगदी टूथपेस्ट संपायला येते, टूथपेस्ट संपायला येते आणि आपण आणायला विसरतो आणि मग काय होतं, पार शेवटचा बुडबुडा असा दाबून 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 बाहेर निघतो, बारीकसा ब्रशला लावता, आजचं काम झालं, काय मजा आहे. दाढीची पेस्ट मला तर काहीच लक्षात राहत नाही कायम.
कायम माझी बोंब असे. 4 दिवस तरी माझे असे जातात, शेवटी तर फार असा कंगवा मागून रगडून पुढे आणावा लागतो, असं दाबून दाबून काढतो. एवढं एवढं निघालं तरी केवढा आनंद होतो, वा 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 वा. बाकीच्या दिवशी तेवढं वाया जाईल, पण शेवटी ते निघणार. शॅम्पूची बाटली, अरे अरे अरे, संपल्यानंतर त्यात पाणी घालतो फार असे बुडबुड करून, त्यातला शेवटचा बुडबुडा निघेपर्यंत किती मजा येते की नाही. बचाने में मजा आहे, जरूर वाचवावं. उगीच अव्यात खर्च करूच नाहीत, वाचवण्यामध्ये मजाच आहे, पण जे वाचलेलं आहे ते इतरांना देण्यामध्ये मजा आहे. आपला लाभ व्हावा असं वाटत असेल तर लाभाचं उलटं करायचं. भला दुसरों का भला अपना लाभ, लक्षात ठेवायचं. ही मस्ती आहे, या मस्तीत आपण जगलं पाहिजे. आपल्याला लोकांनी याद ठेवावं असं वाटत असेल, उलटं करा, दया करा. दया करण्यामध्ये काय काही बिघडत नाही, चुकतात माणसं, आणि कोण नाही चुकत या जगात. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात प्रत्येक माणूस चुकतो, बरं. प्रत्येक माणूस कधी ना कधी चुकतो, जो चुकणार नाही तो देव. त्यामुळे सहज क्षमा करता आली पाहिजे, सहज क्षमा स्वीकारता आलं पाहिजे. स्वीकारायला शिकणं ही खरी मस्ती आहे. काय अशी माणसं आजूबाजूला असतात, त्यात स्वीकारली पाहिजे आणि पुढं चाललं पाहिजे. योगी व्हावं असं वाटत असेल तर उपयोगी व्हावं, इतरांना उपयोगी व्हावं तर आपण योगी होणार आहोत. आणि जर फक्त मजाच पाहिजे असेल तर मात्र त्याचं उलटं करू नका. दुसऱ्यांना जाम करण्यात मजा नाही तर ह्याच्यात तंगडीत तंगडी घाल, त्याला खोड घाल, ह्या बँकेचं इलेक्शन आलं, ह्या पतसंस्थेचं या, मग घ्या कार्यक्रम करून थांबवा. इट इज नॉट गोईंग टू टेक अस समवेअर वेअर वी रिअली वॉन्ट टू गो. ज्या स्थानावर आपल्याला जायचं तिथे नाही. जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. ABCD फार महत्वाची, लक्षात ठेवा बरं. ABCD, त्यातला B जो आहे तो बर्थचा आहे, D जो आहे तो डेथचा आहे, आणि मधला C आहे तो C चॉईसचा आहे. मधलं जे जीवन आहे ते काय चॉईसने आपण जगतो याच्यावर ठरणार आहे आपण मजेत जगलो, मस्तीत जगलो, की आपण सुस्थित जगलो, की व्यस्थित जगलो, हे त्याच्यावर ठरणार आहे. जातस्य ही ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्यच, ध्रुव आहेत, बदलणार नाहीत, जन्म आणि मृत्यू येणारच. तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुम अर्हसी, हे येणार, त्याची नको काळजी करू. आमचं इमोशनल बँक अकाउंट इतरांच्या मनात आहे, हे इतरांच्या मनातलं इमोशनल बँक अकाउंट माझ्या प्रत्येक चांगल्या ॲक्टनं, माझ्या प्रत्येक चांगल्या कृतीनं स्ट्रॉंग होत जातं. आणि आम्ही व्यापारी आहोत सगळे, आणि आम्हाला आमचं बँक अकाउंट एकदम स्ट्रॉंग पाहिजे. जितकं बँकेतलं अकाउंट स्ट्रॉंग पाहिजे, तितकं इतरांच्या मनातलं जे इमोशनल बँक अकाउंट आहे तेही तितकंच स्ट्रॉंग पाहिजे. आणि ते इमोशनल बँक अकाउंट आपण आपल्या चांगल्या कृतीनं त्यात डिपॉझिट करत असतो, आणि आपल्या वाईट वागण्यानं त्यातून विड्रॉवल करत असतो. आपल्या जाण्याच्या दिवशी आपल्या मागे येणारी लोकं आपल्याविषयी काय बोलणार आहेत यावर आपलं इमोशनल बँक अकाउंट किती स्ट्रॉंग आहे. बाकी सगळं इथंच सोडून जाणार आहे आपण, पण आपल्या मागे येणारी मंडळी आपल्याविषयी काय भावना व्यक्त करत आपल्याला रवाना करताना याच्यावर ठरणार आहे. मागे येणाऱ्याने हे नको म्हणाल नालायकाच जरा बरं झालं गेला असं नको व्हायला. त्यामुळे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपलं इमोशनल बँक अकाउंट जे आहे ते स्ट्रॉंग होत जाऊ देत. निर्वैरस सर्व भूतेषु, या गीतेचा उपदेश आहे. निर्वैरस सर्व भूतेषु यस्स मामेति पांडव, सगळ्यांबद्दल तू निर्वैर होऊन जा. हे कधी सांगतायत कृष्ण? पुढचं वाक्य आहे दुर्योधनाला मार. म्हणजे आता हे कसं शक्य हो? एकीकडे म्हणतात निर्वैर हो, कोणाशी वैर ठेवू नकोस, दुसरीकडे म्हणतात मार याला. त्याला मार याचं कारण आहे. एकीकडे अहिंसा सांगतायत, अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिर पैशुनम, आणि दुसरीकडे सांगतायत मार, हत्या कर. कॉन्ट्राडिक्टरी आहेत का? नाही, हे कॉन्ट्राडिक्टरी नाही आहेत. एकीकडे हत्या कर सांगत असताना दुसरीकडे तू अहिंसेचं पालन केलं पाहिजे सांगतायत, आणि एकीकडे निर्वैर हो सांगताना युद्ध करण्याची प्रेरणा देतायत, हे कॉन्ट्राडिक्टरी नाही आहे. कसाब या देशात शिरतो त्यावेळेस त्याला फासावरच लटकवला पाहिजे, तिथे अहिंसा विहिंसा कामाची नाही, कारण तो जर जिवंत राहिला तर अजून अनेक लोकांची हिंसा होणार आहे, म्हणून त्याला ठोकलाच पाहिजे, त्याला मारलाच पाहिजे. पण त्याच्याविषयीचा राग डोक्यात ठेवून नाही, तो मनात राग असता कामा नये, तो बुद्धीनं मारायचा आहे त्याला. त्यामुळे बुद्धीत त्याचं वैर बुद्धीत राहता कामा नये, ते संपलं पाहिजे. निर्वैरस सर्व भूतेषु, ते वैर आहे म्हणून मारत नाही आहे त्याला,
माझं कर्तव्य म्हणून त्याला काही ठिकाणी काही लोकांना असं संपवावं लागतं. ते कर्तव्य भावनेतून ज्या क्षणी करू, हे सगळं करताना आपलं पर्पज ऑफ लाईफ लक्षात राहू द्या. परिस्थिती बदलावी असं वाटतं की नाही तुम्हाला? वाटतं की नाही परिस्थिती बदलली पाहिजे आपली? माझ्या बायकोला पण फार वाटायचं. शेवटचा किस्सा सांगतो आणि थांबतो. लग्न होऊन आली आणि तिनं पाहिलं वर्षभरात अंदाज घेतलाय. पहिलं वर्ष अंदाज घेण्यातच जातो, त्यामुळे पहिल्या वर्षात काही बोलली नाही जास्त. पण वर्ष संपत आलं आणि मग ती बोलायला लागली जरा, कारण पहिलं वर्ष ती पाहुण्यासारखी राहत होती, आता वर्ष संपत आलं तेव्हा मालकीनीसारखी राहायला लागली. मला म्हटलं, हो मी एक वर्ष पाहते तुमचं, हे पांघरून जे आहे तुम्ही उठल्यानंतर लगेच घडी करून ठेवायला पाहिजे. त्याची रोज मी घडी घालते. बरं, आता वर्ष झालं मी घालते, मी वातावरण बदलण्याचा बराच प्रयत्न केला, एक दिवशी तुम्हाला बुद्धी सुचेल. मी रोज घडी घालत होते, पण आता किती दिवस मी घालणार, आता घाला. तिनं अधिकार मी त्याच दिवशी लक्षात घेतलं की मालकीन झाली आज घराची. पण तिच्या लक्षात आलं की वातावरण बदलण्याचा एवढा प्रयत्न केला परंतु हा माणूस काही बदले ना, आणि म्हणून तिनं ठरवलं की याचं कारण याचा स्वभाव आहे, याचा स्वभाव बदलला पाहिजे. त्याचा स्वभाव जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ते घडणार नाही. आणि याचा स्वभाव हाय हा स्वतःला हजबंड समजतो. हजबंड म्हणजे काय? हा बंड आहे पण तरी हसतो आणि हसत हसत बंडपणा करतो. म्हणजे आपल्या पांघरुणाची घडी घालायची नाही आणि वर्तन असं नसतं हसायचं ह्या ह्या करत, हे काही योग्य नाही. याचा स्वभाव बदलला पाहिजे. तिनं ठरवलंच हो वर्षभराने. आणि मग तिने मला लेक्चर विक्चर दिलं, म्हणाले ही काय पद्धत आहे का तुमची वगैरे वगैरे सगळं सांगितलं. मी म्हटलं ओके आय विल ट्राय. म्हटलं मी ट्राय करायला सुरुवात केली, पण माझ्याच्यानं ती काही घडी नीट व्हायची नाही, नुसता गोळा तयार व्हायचा असा. आता ते असं असं करून मी ठेवायचो तिथं. ती म्हणतो घातली का घडी? म्हटलं घातली की घडी. ही काय घडी आहे का? म्हटलं मग मला अशीच जमते, आता मी काय करू. मग ती परत उघडायची आणि परत घडी करून ठेवायची. 4-6 महिने असं झालं, पण माझी घडी काय बसे ना नीट. मग तिच्या लक्षात आलं की नुसता स्वभाव बदलून चालणार नाही आहे, याला आपल्याला क्षमता दिल्या पाहिजे, याला ट्रेनिंग दिलं पाहिजे, कौशल्य दिलं पाहिजे आणि म्हणून स्किल. मग तिने सांगितलं उभे रा. म्हटलं काय झालं? आज मी तुम्हाला शिकवणार आहे म्हणे कसं घालायची घडी. असं दोन्ही बाजूनी उघडायचं आणि असं झटका द्यायचा म्हणाल. मग आपलं धरलं दोन्ही बाजू असं झटका दिला. म्हटलं माझ्या हातात मावतच नाही आहे एवढं मोठं. म्हणे तसं नाही, मावतं इथं धरा. आणि मग ते असं मजे इथं. मग परत झटका द्यायचा, मग परत असं करायचं. असं करत करत तिने एकदम चौकोनी आणि मग असा हात फिरवायचा वरतून. प्रॉपर शिकवलं, ट्रेनिंग झालं, स्किल दिलं. 15-20 दिवस एकदम छान घडी जमली. आणि हळूहळू परत गठुडं कधी व्हायला लागलं ते माझं मलाच कळालं नाही. परत गठुडं व्हायला लागलं. मग त्याच्या लक्षात आलं नुसतं स्किल देऊन उपयोग नाही आहे, संस्कार दिले पाहिजे. मूल्य क्षमता आहेत पण मूल्य नाही, उपयोग नाही, संस्कार दिले. मग परत लेक्चर दिलं. अहो आपल्याकडे पाहुणे कधी कोण येतील याचा काय भरोसा आहे? आणि हे काही चांगलं लक्षण दिसतं का असं पांघरून पडलेलं असतं? तुम्ही छान घडी करायला शिकलाय, तर चांगली करत जा. मी आपलं परत म्हटलं हो. म्हणजे आता साधारण 6 वर्ष झाले होते बरं का आत्तापर्यंत. 6 वर्ष चाललं होतं कार्य, पहिल्या वर्षी सुरू झालेलं. मी म्हटलं ओके आय विल ट्राय. मग मी आपलं परत सुरू केलं. मला संस्कारांचे धडे दिले गेले, संस्कार वर्ग केला गेला माझा. आणि मग मी परत घडी घालायला सुरुवात केली. 1-1.5 महिना नीट चाललं. मग परत बोळा सुरू झाला. मग त्याच्या लक्षात आलं की याची आयडेंटिटी जी आहे तीच बदलली पाहिजे. हा नवरा अजूनही आपल्याला स्वतःला अधिकारवाणीनं हा आपल्याला कामं करायला लावतो. हां, मला राणी 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 म्हणायचं आणि घरी घेऊन आला नाही तर आल्यावर नोकरानी केला, याला काय अर्थ आहे? तिने एकदम झापूनच काढलं एक दिवशी. ती म्हणे मी काय नोकरा नाही या घरातली, प्रत्येकानं आपापलं काम केलं पाहिजे वगैरे वगैरे. माझी स्वयंप्रतिमा नवरा म्हणून जी आहे ती बदलण्याचा प्रयत्न केला. मी परत आपलं गुमान कामाला लागलो, नीट परत घडी घालायला लागलो. 2 महिने नीट चाललं, परत पहिले पाडे पंचावन सुरू झाले. 8 वर्ष निघून गेले, संसार चांगला चालू होता पण घडी काही नीट होत नव्हती. एक दिवशी मी ऑफिसमधून आलो, ऑफिसमधून घरी आलो, नेहमीप्रमाणे आवाज दिला, अगं कुठं आहे चहा कर.
सोफ्यावर मस्तपैकी बसलो, पाय वर टाकले, टेबलावर पेपर घेऊन वाचायला सुरुवात केली. 5 मिनिटात रोज चहा येण्याचा अनुभव होता, त्यामुळे आज चहा येईल असा विचार करत होतो, पण चहा काही आलाच नाही. परत आवाज दिला, अगं कुठं आहे तू? आवाजच आला नाही. मी उठलो, स्वयंपाकघरात पाहिलं, इकडं तिकडं सगळीकडं पाहिलं, कुठंच नव्हती. मग शेवटी खोलीत पाहिलं तर खोलीमध्ये झोपलेली होती ती. मी जाऊन पाहिलं, जवळ डोळे उघडे होते पण डोळे लाल होते, अंगात ताप आहे लक्षात येत होतं, चेहरा निस्तेज होता. मी डोक्याला हात लावून पाहिला, शरीर तापानं फनफनलेलं होतं. म्हटलं, अगं केवढा ताप आला आहे तुला? ते म्हणे, सकाळपासूनच आहे. म्हटलं, मग तू डॉक्टरकडे गेली? नाही म्हणे, माझ्यात त्राणच नाही. म्हटलं, मला फोन का नाही केला तू? मग तुम्हाला नाही जमलं का मला फोन करायला? माझ्या लक्षात आलं आज काही करं नाही म्हटलं आपलं. म्हटलं, अगं असं नाही, तू काही खाल्लंस का? नाही म्हणे, मी काहीच खाल्लं नाही. म्हटलं, तू थांब, मी तुला चहा करून आणतो. मी अगदी माझ्या हाताने पहिल्यांदा आयुष्यात चहा केला, तसा जमेल तसा केला, बिस्किट आणली, खाऊ घातली. ती म्हणे, मी नाही खाणार, मला खायचंच नाही म्हणे. म्हटलं, अगं असं काय करते? नाही म्हणे, मला नाही खायचं. म्हटलं, अगं का नाही खायचं? ती पुन्हा पुन्हा ते माझ्या पांघरुणाच्या बोळ्याकडे पाहायची. मला म्हणे, तुम्ही माझ्यावर प्रेमच नाही. म्हटलं, अगं असं कसं म्हणते? तिने पांघरुणाकडे पाहिलं. सकाळपासून तसंच पडले म्हणे, मला ते सकाळपासून टोचतंय, तुमचं प्रेमच नाही माझ्यावर. अगं मी लगेच ताबडतोबीनं ते हातात घेतलं, झटका मारला, धरला, कार्यक्रम केला सगळा, घडी नीट घालून ठेवली. म्हटलं, अगं तू काहीतरी खाऊन घे, चल डॉक्टरकडे जाऊ आपण. नाही म्हणे, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. अगं म्हटलं, मी रोज घालीन घडी, याच्या पुढे एकदाही चुकली ना तर तू हे सांग, पण हे असं नको बोलू. म्हटलं, तुम्हाला सांगतो, त्या दिवशीपासून आजपर्यंत माझी घडी काही चुकली नाही, ना आमची घडी नीट बसली आता. कारण त्या दिवशी हे लक्षात आलं की सहजीवनाचा उद्देश काय, सहजीवनाचा उद्देश काय. सहजीवनामध्ये एकमेकांना स्वीकारायचं असतं, एकमेकांना समजून घ्यायचं असतं, एकमेकांबरोबर सहज चालायचं असतं, त्याला सहजीवन म्हणतात. सहज त्यातला शब्दच आहे तो, सहज चालायचं असतं. हे जेव्हा एकमेकांना समजून आपण चालतो ना, तेव्हा आपण मस्तीत जगायला लागतो छान. त्यामुळे वय काय झालं याचा विचार नका करू फार, आपलं हृदय कायम तरुण ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी सुसंवादासारखे अनेक उपक्रम कोल्हारमध्ये चालूच राहिले पाहिजे. जोपर्यंत आपला पर्पज आपल्याला कळत नाही की सहजीवन हे आपलं पर्पज आहे, या पृथ्वी तलावर आपण आलो आहे एकमेकांशी समजून उमजून पुढं जाण्यासाठी आलो आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत निर्वैर होताच येणार नाही. निर्वैर सर्व भूतेषु यस्य मामेती पांडव, तो खरा मस्तीत जगणार आहे, तोच मला येऊन भेटणार आहे असं कृष्ण त्यामध्ये सांगतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपला प्रवास आपल्याला कसा करता येईल याचं चिंतन आणि हा सुसंवाद घराघरात कायम चालू ठेवला तर सुसंवाद मंचानं आयोजित केलेला हा कार्यक्रम, व्यापारी असोसिएशननं आयोजित केलेला हा कार्यक्रम, जैन समाजानं आयोजित केलेला हा कार्यक्रम निश्चितपणे यशस्वी झाला असं म्हणावं लागेल. मला ठिकाणी बोलावलं, बराच वेळ मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. सबस्क्राइब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकॉन सो यू नेव्हर मिस एनी न्यू अपडेट्स, कॉज व्हेनेव्हर वी अपलोड न्यू व्हिडिओ यू विल गेट अ नोटिफिकेशन ऑन युअर फोन.